आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झंझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वराची स्तुती असो, परमेश्वराचा गौरव असो. आता आपण गाणे गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करणार आहोत. मग सर्वांनी गाण्यांमध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 47 तारकतो सामर्थ्यतो. गीत क्रमांक 47 तारकतो सामर्थ्यतो. तारकतो सामर्थ्यतो येशुदेव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशुदेव युग युग आहे. हालेलुया हो होसाना हालेलुया हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो. सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशुदेव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशुदेव युग युग आहे. हालेलुया हो होसाना हालेलुया हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वरणो. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वरणो. स्वर्गीचा देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गीचा देवाला असेच गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशुदेव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशुदेव युग युग आहे. हालेलुया हो होसाना हालेलुया हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया। गीत क्रमांक 58 गान करा जयगान। गीत क्रमांक 58 गान करा जयगान। गान करा जय गान करा प्रभु राजा समान करा। गान करा जय गान करा प्रभु राजा समान करा। उदळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची। उदळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची। प्रभुचा महिमा दिगंतरा प्रभु प्रशंसा नित करा। गान करा जय गान करा प्रभु राजा समान करा। गान करा जय गान करा प्रभु राजा समान करा। विष्णा मेताचे धन्य धन्यताला मनने। विष्णा मेताचे धन्य धन्यताला मनने। पुत्र सेदाविदाचा राजा तो इजरायलचा। गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा। येशु राजा प्रभु राजा मुक्ति राजा क्रीस्त राजा। येशु राजा प्रभु राजा मुक्ति राजा क्रीस्त राजा। प्रभु से गौरव गान करा प्रभु जानित सन्मान करा। गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा। प्रभु राजाचा मान करा प्रभु राजाचा मान करा। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 38 प्रभु गाव तुझे गुणराया। गीत क्रमांक 38 प्रभु गाव तुझे गुणराया। प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा। प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा। धरतीचा तू निर्माता आकाशाचा तू विधाता। ताऱ्यांचा तुझी करता जगताचा तुझी दाता। तुझा शोध कुठे मीराया प्रभु तुझी प्रेमळ बापा। तुझा शोध कुठे मीराया प्रभु तुझी प्रेमळ बापा। प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा। प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा। वाऱ्यांची जुळ जुळ विरली
पाटांची खळखळ सरली, दुखाने होते जग भरले, त्या मधुनी तो जनमाला उपकार कसे मी भेडो। प्रभु तुझी प्रेमळ बापा उपकार कसे मी भेडो। प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाव तुझे गुण राया। प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाव तुझे गुण राया। प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु तुझी प्रेमळ बापा। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 56 ख्रिस्त माझा तो सर्वांचा। गीत क्रमांक 56 ख्रिस्त माझा तो सर्वांचा। ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमाजाला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला। ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमाजाला, पुला तारणारा यास्तवा त्याला। तो जगाचा जाता बालक मालक या विश्वाचा, क्रूसावरती अर्पुणी प्राणा उठला तारायला। जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, क्रूसावरती अर्पुणी प्राणा उठला तारायला। ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझ्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला। तो राजांचा राजा येशु अधिपती या भुवनीचा, अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन अंबुचा। तो राजांचा राजा येशु अधिपती या भुवनीचा, अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन अमुचा। ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझ्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला। ख्रिस्तदाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा, एकच वैद्य जगती याची दैवी आरोग्याचा। ख्रिस्तदाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा, एकच वैद्य जगती याची दैवी आरोग्याचा। ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझ्याला, तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला। त्याचे वावे मनी जगाचा स्वीकाराओ त्याला, जग उदारक जीवन साचा
आळवनीत दयाला त्या देवावे मनी जगाचा स्वीकाराओ त्याला जगऊ तारक जीवन सत्य आळवनीत दयाला ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला तोचिया पुला तारणारा यास्तवा त्याला ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला तोचिया पुला तारणारा यास्तवा त्याला यास्तवा त्याला गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे। गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया 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 सदा स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे। सदा स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे। हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया 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 क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया। क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया। पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया। पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया। हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 68 प्रभु पुन्हा वावरतो। गीत क्रमांक 68 प्रभु पुन्हा वावरतो। प्रभु पुन्हा वावरतो प्रभु पुन्हा वावरतो प्रभु पुन्हा वावरतो पृथ्वीवर। प्रभु पुन्हा वावरतो प्रभु पुन्हा वावरतो प्रभु पुन्हा वावरतो पृथ्वीवर।
अंतकरणादे प्रभु अंतकरणादे प्रभु अंतकरणादे प्रभु परदेगा अंतकरणादे प्रभु अंतकरणादे प्रभु अंतकरणादे प्रभु परदेगा प्रभु पुन्नावा वर्तो प्रभु पुन्नावा वर्तो प्रभु पुन्नावा वर्तो पृथ्वीवर प्रभु पुन्नावा वर्तो प्रभु पुन्नावा वर्तो प्रभु पुन्नावा वर्तो पृथ्वीवर अंतकरणादे प्रभु अंतकरणादे प्रभु अंतकरणादे प्रभु परदेगा अंतकरणादे प्रभु अंतकरणादे प्रभु अंतकरणादे प्रभु परदेगा प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर हालेलुया 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 गीत क्रमांक 55 प्यासा हिरण जैसे गीत क्रमांक 55 प्यासा हिरण जैसे प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा तू ही मेरे मन की अभिलाषा तू ही मेरे मन की अभिलाषा तेरी पूजा नित दिन करता रहूं मैं तेरी पूजा नित दिन करता रहूं मैं प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा सोना चांदी मैं तो ना मांगू सोना चांदी मैं तो ना मांगू मन तेरे प्रेम से भरता रहूं मैं मन तेरे प्रेम से भरता रहूं मैं प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा तू जो बन जाए श्रद्धा सुमन तू जो बन जाए श्रद्धा सुमन पुष्प पराग सा जरता रहूं मैं पुष्प पराग सा जरता रहूं मैं प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा तू जो मेरे दिल में वास करे तू जो
मेरे दिल में वास करे। पाप से नित नित डरता रहूं मैं, पाप से नित नित डरता रहूं मैं। प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव। गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी। पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान। पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साधी, आत्मा माझा अंतरी। पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साधी, आत्मा माझा अंतरी। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा, आत्म्याचा गौरव करा, आत्म्याचा गौरव करा। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावंडी बहिणो, आता आपल्या जागेवर उभे राहा। आता त्या परमेश्वराची आपण नाचून गाऊन स्तुती करणार आहोत। हालेलुया 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 हालेलुया। लाल 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 जरा प्रीतीचे उंच निशान गाव, प्रभुचे गौरव गान। लाल 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 मुक्ति प्रदाता येशूला गौरवशाली राजाला। मुक्ति प्रदाता येशूला गौरवशाली राजाला। सन्मानाचे गीत गाऊया त्याच्या पुढती नमो मंदरा। प्रीतीचे उंच निशान गाव, प्रभुचे गौरव गान। जरा प्रीतीचे उंच निशान गाव, प्रभुचे गौरव गान। लाल 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 लाल
पार प्रभु तारण हार येशु अमृता पारण हार करुणा कर प्रभु तारण हार आला बार आनंद आला आता आमचे हर पे बांदरा प्रीतीचे उंच निशान गाव प्रभुचे गौरव गान तरा प्रीतीचे उंच निशान गाव प्रभुचे गौरव गान लाल गौरव गान प्रभुचे गौरव गान Hallelujah! 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 कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्य मान मेरे प्रभु कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्य मान मेरे प्रभु तूने चुना एक निर्बल को तूने चुना एक निर्बल को कैसे कहो धन्यवाद मेरे प्रभु कैसे कहो धन्यवाद मेरे प्रभु कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्य मान मेरे प्रभु कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्य मान मेरे प्रभु तूने दिया जीवन नया तूने दिया जीवन नया लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्य मान मेरे प्रभु कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु किए तूने कार्य मान मेरे प्रभु तूने कार्य मान मेरे प्रभु किए तूने कार्य मान मेरे प्रभु Hallelujah! 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु Hallelujah! 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 सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझा पुढे चाले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझा पुढे चाले पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभू उपकार तुझे वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभू उपकार तुझे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेळे भेटे तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेळे भेटे तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात
नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात Hallelujah! 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु Hallelujah! 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 जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु यीशु शना शनाला जीवनाचा यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशु शना शनाला तोच मला चालवितो तोच मला रक्षितो माझ्या गरजा भागवितो तोच मला चालवितो तोच मला रक्षितो माझ्या गरजा भागवितो जीवनाचा यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशु शना शनाला जीवनाचा यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशु शना शनाला संकटाने जेवा घाबरतो जीव माझा प्रभु येशु माला घेतो मिटीत संकटाने जेवा घाबरतो जीव माझा प्रभु येशु माला घेतो मिटीत जीवनाचा यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशु शना शनाला जीवनाचा यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशु शना शनाला आता मजला भय कसले जीवनाचा प्रभु आहे माझ्या सोबती आता मजला भय कसले जीवनाचा प्रभु आहे माझ्या सोबती जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशु शना शनाला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशु शना शनाला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशु शना शनाला माझा प्रभु येशु शना शनाला माझा प्रभु येशु शना शनाला Hallelujah! 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 गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंदे नाचुनी गाऊया प्रभु ख्रिस्ताची आनंदे नाचुनी गाऊया गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंद नाचुनी गाऊया प्रभु ख्रिस्ताजी आनंद नाचुनी गाऊया हालेलुया 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 येशूची प्रीती किती महान माझ्या पापासाठी केलं बलिदान 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 हालेलुया 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 येशूचे रक्त किती महान पापाच्या खाचेतून सोडविते 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 हालेलुया 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 येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी माझ्यातून सोडविते येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते येशूचे सामर्थ्य
पाशातून सोडविते येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते हालेलुया 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 स्तुति प्रभु ख्रिस्ताची आनंद नाचोनी गाऊया गाऊनी स्तुति प्रभु ख्रिस्ताची आनंद नाचोनी गाऊया गाऊनी स्तुति प्रभु ख्रिस्ताची आनंद नाचोनी गाऊया प्रभु ख्रिस्ताची आनंद नाचोनी गाऊया हालेलुया 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 येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला जाणीतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला सारी तो सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूरा ठेवतो मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूरा ठेवतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला जाणीतो पिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला पिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हालेलुया 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 माझ्या प्रिय भावनेनो आता आपण स्तुती आराधना घेणार आहोत म्हणून सर्वांनी हृदयापासून अंतकणापासून या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्यायचा आहे हालेलुया 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 हालेलुया
होय माझ्या प्रिय भावनेनो, आपलं संपूर्ण हृदय त्या जिवंत परमेश्वराकडे लावा. पाहतो पिता परमेश्वर किती प्रेमाने भरलेला आहे, तो दयेने भरलेला आहे, तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे, तो पराक्रमाने भरलेला परमेश्वर आहे, तो स्वर्गात राजासनावर उच्च स्थानावर विराजमान आहे आणि तो स्वर्गातून आज आपल्याकडे पाहत आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकणातून त्याची स्तुती करा. होय माझ्या प्रिय भावनेनो, पहा पिता परमेश्वर दयाळू कृपाळू कनवाळू परमेश्वर आहे, तोच आपला खरा पिता आहे आणि तोच आपली खरी काळजी घेतो. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकणातून त्याची स्तुती करा. पाहता पिता परमेश्वराने आपल्याला रात्रभर सांभाळलं आहे आणि आजचा हा सुंदर दिवस पाहण्याचा सौभाग्य त्याने आपल्याला दिलेला आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. पाहता पिता परमेश्वराने आपल्याला सांभाळलेलं आहे, आपली काळजी घेतलेली आहे, आपल्या अमर्याद असं प्रेम केलेलं आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. कारण तोच प्रेम आहे, प्रेम आहे आणि फक्त प्रेम आहे. त्याच्या एवढं प्रेम आजपर्यंत आपल्याला कोणी केलं नाही आणि यापुढेही कोणी करणार नाही. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकणातून त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. कारण तोच आपला जीवनदाता परमेश्वर आहे, तोच आपला खरा अब्बा बापा आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. सर्वांनी जोर टाळ्या वाजवून पिता परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद 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 धन्यवाद. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम माझ्या प्रिय भावनेनो, पाहतो पिता परमेश्वर सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे, तो प्रकाशाने भरलेला परमेश्वर आहे, तो अगम्य प्रकाशात वस्ती करणारा आपला स्वर्गीय पिता आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकणातून त्याची स्तुती करा. पाहतो पिता परमेश्वर
दयेचा सागर आहे, कृपेचा सागर आहे, तोच आपल्यावर खरं प्रेम करतो, तोच आपली खरी काळजी घेतो आणि तोच आपल्याला दिवसभर सांभाळतो। म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकरणातून त्याची स्तुती करा। पाहत्या पिता परमेश्वराने शब्द बोलला आणि ही सुंदर सृष्टी निर्माण केली, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकरणातून त्याची स्तुती करा। पाहत्या पिता परमेश्वराने या सुंदर सृष्टीमध्ये डोंगर, टेकड्या, नदी, नाले, पर्वत निर्माण केलेले आहेत, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा। पाहत्या पिता परमेश्वराने आपल्यासाठी सुंदर असे आकाश निर्माण केलं, या आकाशामध्ये सूर्य, चंद्र, तारे यांची निर्मिती केली, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकरणातून त्याची स्तुती करा। पाहत्या पिता परमेश्वराने आपल्यासाठी सुंदर समुद्र बनवला, या समुद्रावर पहा समुद्रामध्ये छोटे मोठे जीव जंतू बनवले, मासे बनवलेले आहेत, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकरणातून त्याची स्तुती करा। पाहत्या पिता परमेश्वराने आपल्यासाठी सुंदर कोरडी जमीन बनवली, या जमिनीवरती झाडे, झुडपे, पशु पक्षी, फळे फुले निर्माण केलेले आहेत, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकणातून त्याची स्तुती करा। पाहत्या पिता परमेश्वराने आपल्यासाठी ऊन, वारा, पाऊस, श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा निर्माण केलेली आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकणातून त्याची स्तुती करा। पाहतो पिता परमेश्वर दरवर्षी न चुकता न विसरता आपल्याला पावसाचं गोड पाणी देतो, या पावसाच्या प्रत्येक थेंबाबद्दल त्याचे आभार माना, कारण पावसाचा प्रत्येक थेंब आणि थेंब थेट स्वदेव पित्याकडून स्वर्गातून उतरतो, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा। पाहत्या पिता परमेश्वराने आपल्याला त्याच्या पवित्र हाताने त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे आपल्याला घडवलेलं आहे, आपल्याला बनवलेलं आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकरणातून त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा। पाहतो पिता परमेश्वर प्रेमाचा सागर आहे, तो आपल्या अमर्याद असं प्रेम करतो। पाहत्या पिता परमेश्वराने आपल्याला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाने, हाडामासाने, रक्ताने, नसानसाने, पेशी पेशीने आपल्याला घडवलेलं आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा, कारण तोच आपला खरा बाप आहे, तोच आपली खरी काळजी घेतो, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा। पाहतो पिता परमेश्वर प्रेमाचा सागर आहे, दयेचा सागर आहे। पहा त्याने आपल्या डोक्यावरती काय कुठे केस दिलेले आहेत, सुंदर सृष्टी पाहण्यासाठी चांगले दोन डोळे दिलेले आहेत, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या। पाहत्या पिता परमेश्वराने त्याचं पवित्र वचन ऐकण्यासाठी आपल्याला चांगले दोन कान दिलेले आहेत, या कानामध्ये चांगली श्रवण शक्ती दिलेली आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या। पाहत्या पिता परमेश्वर आपल्या श्वास घेण्यासाठी चांगले एक नाक दिलेलं आहे, त्याची स्तुती करण्यासाठी चांगले एक मुख दिलेलं आहे, या मुखामध्ये चांगली वाचा दिलेली आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा। पाहत्या पिता परमेश्वराने आपल्याला काम करण्यासाठी चांगले दोन हात दिलेले आहेत, चालण्यासाठी स्वर्गाच्या मार्गाकडे जाण्यासाठी चांगले दोन पाय दिलेले आहेत, या हातापायामध्ये त्याने आपल्याला स्वर्गातून शक्ती दिलेली आहे, ताकद दिलेली आहे, बळ दिलेलं आहे, म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा। सर्वांनी जोर अट्टाय वाजवून पिता परमेश्वराला धन्यवाद धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू येशु, धन्यवाद प्रभू येशु, धन्यवाद प्रभू येशु, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद 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 धन्यवाद। सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की चलते।
होय माझ्या प्रिय बाबांनो, आपलं संपूर्ण लक्ष त्या जिवंत परमेश्वराकडे लावा. पाहतो पिता परमेश्वर एवढा सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, प्रेम पिता आहे, तो आपल्या अमर्याद असं प्रेम करतो. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकणातून त्याची स्तुती करा. पहा त्या पिता परमेश्वराने आपल्याला या पृथ्वीवर एकट्याना आणि अनाथ असं सोडलं नाही. त्याने आपली काळजी घेण्यासाठी चांगले आई वडील आपल्याला दिलेले आहे, आपला सांभाळ करण्यासाठी चांगले भाऊ बहीण दिलेले आहे. पहा त्या पिता परमेश्वराने आपल्याला चांगले नातेवाईक दिलेले आहे. पहा त्या पिता परमेश्वराने आपल्याला चांगला पती दिला आहे, चांगली पत्नी दिली आहे, चांगली मुलं बाळ दिलेली आहे, चांगलं कुटुंब देऊन त्याने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकणातून त्याची स्तुती करा. पहा त्या पिता परमेश्वराने आपल्याला चांगली नोकरी दिलेली आहे, चांगला कामधंदा दिलेला आहे. पहा त्या पिता परमेश्वराने आपल्याला चांगले मित्रमैत्रिणी दिलेल्या आहेत, चांगले शेजारी पाजारी दिलेले आहेत. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. पहा तो पिता परमेश्वर आपल्याला दिवसभर सांभाळतो, आपली काळजी घेतो, आपलं रक्षण करतो, त्या दुष्टाच्या योजनेपासून आपल्याला वाचवतो. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकणातून त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. कारण आज आपण त्याच्या चरणापाशी उभे आहोत ही स्वर्गातून त्याने आपल्यावर केलेली कृपा आहे, त्याने आपल्यावर केलेली दया आहे. म्हणून आज आपण त्याच्या चरणापाशी आपण उभे आहोत. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून नाचून गाऊन त्याची स्तुती करा. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभेशू, धन्यवाद प्रभेशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद 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 धन्यवाद. गाते हैं बजाते हैं खुशियां हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. गाते हैं बजाते हैं खुशियां हम मनाते हैं, क्योंकि परमेश्वर हमारे साथ है. जिसने हमको बनाया, जिसने तुमको बनाया, जिसने माझ्या प्रिय बाबांनो, आपलं संपूर्ण लक्ष त्या जिवंत परमेश्वराकडे लावा, प्रभू येशू मसीहाकडे लावा. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त तो जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे, तो प्रकाशापासून आलेला प्रकाश आहे, तोच आपला खरा प्रभू आणि तारणारा आहे, तोच आपला उत्तम मेंढपाळ आहे. कारण उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता प्राण देतो. आणि पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी क्रुसावरती प्राण दिलेला आहे, त्याने आपलं त्याचं पवित्र रक्त सांडलेलं आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकणातून त्याची स्तुती करा. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, स्वामींचा स्वामी आहे, तो देवांचा देव आहे, तोच आपला उद्धार करता परमेश्वर आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त तो स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, स्वर्गाच्या गुरुकिल्ल्या त्याच्या जवळ आहे, स्वर्गाची वचन त्याच्या जवळ आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकणातून त्याची स्तुती करा. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त तोच आधी आणि अंत आहे, तोच अल्फा आणि ओमेगा आहे, तोच आपला दुर्ग व खडक आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतकणातून त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त
आणि आता आपण त्याच्या दुःखासनाकडे जाणार आहोत. म्हणून या त्याच्या चरणापाशी, या त्याच्या क्रूसाजवळ आणि आठवण करा प्रभू येशू ख्रिस्ताचे आपल्यावरचं अमर्याद प्रेम. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अमर्याद असं प्रेम करतो. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त या त्याच्या चरणापाशी, या त्याच्या क्रूसाजवळ. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त मानवाच्या उद्धारासाठी तो स्वर्गाचे सर्व वैभव सोडून या पृथ्वीवर आला, आपल्याला वाचवण्यासाठी, त्या सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी, त्या दुष्टाच्या मगरमिटीतून आपल्या बाहेर काढण्यासाठी. पहा तो आपल्यावर किती प्रेम करतो. म्हणून हृदयापासून त्याच्या चरणापाशी या, अंतकणातून त्याच्या चरणापाशी या. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त, आपण या डोळ्याने पाप केली, पहा आपण या डोळ्याने वाईट पाहिलं म्हणून त्याच्या डोळ्यावर चापकाचे फटके मारणे, पहा आपण या कानाने वाईट ऐकलं म्हणून त्याच्या कानावर चापकाचे फटके मारण्यात आले, पहा त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं, त्याच्या गालावर चपराका मारण्यात आला. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त त्याला वस्त्रहीन करण्यात आलं, त्याच्या पवित्र शरीरावर चापकाचे 39 फटके मारण्यात आले. पहा तो आपल्यावर किती प्रेम करतो. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी लीन आणि नम्र झाला, आपण धनवान बनावे म्हणून तो गरीब झाला. पहा त्याचं आपल्यावरचं अमर्याद प्रेम. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त, पहा आपण या डोळ्याने वाईट वाईट विचार केले, दुसऱ्यांचा बदला घ्यायचा विचार केला, या बुद्धीने वाईट वाईट योजना आखल्या, म्हणून पहा त्याची शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र मस्तकावर देण्यात आली. त्याच्या पवित्र मस्तकावर विषारी काट्यांचं मुकुट खुपण्यात आलं आणि त्याच्या जोरात वेदीच्या काठीने ठोकण्यात आलं. त्याच्या पवित्र मस्तकातून पवित्र रक्त वाहत होतं. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त, पहा त्याचा चेहरा छिद्रूपिद्रूप झाला होता, शरीराच्या चिंदड्या झाला होता, तरी सुद्धा तो आपल्यासाठी सगळं काही शांतपणे सहन करत होता. पहा तो आपल्यावर किती प्रेम करतो. पहा त्याचं आपल्यावरचं प्रेम. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त, पहा तो प्रभू येशू ख्रिस्त तो आपल्यासाठी सगळं काही शांतपणे सहन करत होता. वधाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो गप्प राहिला आणि तो सगळं काही शांत करत राहिला. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त, पहा तो प्रभू येशू ख्रिस्त, पहा तो प्रभू येशू ख्रिस्त तेव्हा कालवरीची टेकडीवर पहा जात होता, तेव्हा त्याच्या खांद्यावर ओले वजनी क्रुसाचा भार देण्यात आला. तो क्रुसाचा भार नव्हता तर तुमच्या आणि माझ्या पापांचं ओझं होतं. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा चालत होता तेव्हा चालता चालता 3 वेळा खाली पडला, परंतु पुन्हा उठला, उभा राहिला आपल्याला वाचवण्यासाठी, त्या सैतानाच्या बंधनातून आपल्याला मुक्त करण्यासाठी, त्या दुष्टाच्या बंधनातून आपल्याला सोडवण्यासाठी. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त, पाहतो प्रभू येशू ख्रिस्त, आपण या दोन्ही हाताने पाप केली, पायाने पाप केली, म्हणून त्याच्या हातापायाला टोकदार मोठाले खेळ ठोकण्यात आले. पहा त्याला वेदना होत होत्या, दुखत होतं, खुपत होतं, तर पहा त्याच्यातून पवित्र रक्त वाहत होतं, पण तरी सुद्धा तो सगळं काही शांतपणे सहन करत होता, फक्त आपल्यासाठी, आपल्यावरच्या प्रेमासाठी. पहा तो आपल्यावर किती प्रेम करतो. पहा शेवटी त्याला 2 चोरांच्या मध्ये 3 खेळावर वधस्तंभावर खिळण्यात आले. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले. त्याला तडपत्या उन्हामध्ये तहान लागली होती, पण कोणी त्याला पाणी सुद्धा पाजलं नाही तर त्याला आम पाजण्यात आले. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त, पहा तो प्रभू येशू ख्रिस्त, पहा तो प्रभू येशू ख्रिस्त. मुक्ती दिला येशू ना, शांति दिलाई सुना, शांति दिलाई सुना, मुक्ति दिलाई सुना, शांति दिलाई सुना, शांति दिलाई सुना. चरणी में तो येशू दया का गहरा सा,
होय माझ्या प्रिय बाबांनो, आता आपण त्या जिवंत परमेश्वराची आराधना करणार आहोत, म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघ्यावर यायचं आहे. होय माझ्या प्रिय बाबांनो, दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा, डोळे बंद करा आणि हृदयापासून त्याची आराधना करा, अंतकरणापासून त्याची उपासना करा. धन्यवाद. कारण तो स्वर्गात राजासनावर उच्च स्थानावर विराजमान आहे, तो अगम्य प्रकाशात वस्ती करणारा आपला स्वर्गीय पिता आहे. धन्यवाद. म्हणून हृदयापासून त्याची आराधना करा. तो स्वर्गातून आपल्याकडे पाहत आहे, स्वर्गातून त्याचं लक्ष आपल्याकडे आहे, म्हणून हृदयापासून त्याची आराधना करा. पहा, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे, म्हणून हृदयापासून त्याची आराधना करा, अंतकरणातून त्याची उपासना करा. पहा, स्वर्गात दिव्यदूत 24 तास त्याची आराधना करत असतात. पहा, त्या पिता परमेश्वराची उपासना करत असतात. म्हणून आज आपल्याला स्वर्गातून ही पृथ्वीवर असताना संधी दिलेली आहे त्याची उपासना करण्याची, त्याची आराधना करण्याची. म्हणून हृदयापासून त्याची आराधना करा, कारण तोच आपला खरा प्रेम पिता आहे. तोच आपली खरी काळजी घेतो, आपल्याला दिवसभर सांभाळतो, आपल्या शरीराचं आणि आत्म्याचं खरं रक्षण करतो. म्हणून हृदयापासून त्याची आराधना करा. आम्ही तुझी उपासना करतो. पिता परमेश्वर, मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. पिता परमेश्वर, मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी
होय माझ्या प्रिय बाबांनो, पाहतो प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर पहा त्याने आपल्यासाठी प्राण दिला. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त त्याने आपला आत्मा आपल्या पित्याच्या हाती सोपवला. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी क्रूसावर वधस्तंभावर आपल्यासाठी प्राण दिलेला. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त त्याने सैतानावर विजय मिळवला आणि पहा मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत उठला. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी जिवंत उठलेला आहे आणि आजही तो आपल्यामध्ये आत्म्याच्या रूपाने उपस्थित आहे. म्हणून सर्वांनी दोन्ही हात उंच करा आणि मागा प्रभू येशूकडे पवित्र आत्मा. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पवित्र आत्मा देण्यासाठी उत्सुक आहे. म्हणून मागा त्याच्याकडे पवित्र आत्मा, मागा त्याच्याकडे पवित्र आत्मा. ये पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा, ये आमच्या हृदयात वसी कर, आमच्या अंतकणात वसी कर. ये पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा, ये पावन आत्मा भर दो मुझ में दया तेरी. पावन आत्मा भर दो मुझ में दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी.
धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। ज्यांच्या जवळ बायबल आहे त्यांनी पाहायचं आहे पौलाचे फिलिप्पीकरास पत्र अध्याय 3 वचन 1। पौलाचे फिलिप्पीकरास पत्र अध्याय 3 वचन 1 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा। अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे। हालेलुया 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 हालेलुया। संत पौल लिहित आहे, शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा। अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे। हालेलुया 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 हालेलुया। या वचनातून पौल आपल्याला दाखवू इच्छितो की देवाच्या लोकांनी आनंदी राहणं हे किती आवश्यक आहे, गरजेचं आहे। कारण याच वचनात तो शेवटी म्हणतोय की हे तुमच्यासाठी सुरक्षितपणाचं आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। देवाच्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये आनंदित राहणं आणि कोणत्याही स्थितीमध्ये, म्हणजे ते संकटात जरी असले किंवा आजारात जरी असले किंवा जीवनात कठीण स्थितीला तोंड देत असले, तरी पण त्यांच्या अंतकरणात आनंद असला पाहिजे। कारण आनंद हे पवित्र आत्म्याचं फळ आहे, आणि ज्यांना ज्यांना पवित्र आत्मा मिळतो त्यांना त्यांना स्वर्गीय आनंद प्राप्त होतो। हालेलुया हालेलुया। येशूकडे आल्यानंतर आणि पापक्षमा मिळवल्यानंतर तुमची 10x10 खोली जाऊन त्या ठिकाणी मोठा महाल उभा राहत नाही। असं नाही आहे की आता तुमची खोली गेली आणि तुम्हाला मोठा महाल मिळाला म्हणून तुम्हाला आनंद केला पाहिजे। येशूकडे यायच्या अगोदर तुमच्याकडे गळ्यात घालायला दागिने नव्हते, आता खूप सारे दागिने आले म्हणून आनंद करा। तुम्हाला बंगला मिळाला, गाडी मिळाली, दागिने मिळाले आणि म्हणून आनंद करा असं हे वचन सांगत नाही, आणि तसं नाहीच आहे मुळी। येशूवर विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला श्रीमंत होण्याचं अभिवचन नाही आहे। येशूवर विश्वास ठेवल्यानंतर अभिवचन हे आहे, येशू म्हणाला, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे। येशू म्हणतोय मी तुमच्या बरोबर आहे, हे आहे त्याचं अभिवचन। हा त्याने आपल्याला दिलेला भरवसा आहे। एकदा मी पाप क्षमा मिळवून देवाचे लोक बनलो की आमच्यासाठी
येशूचं अभिवचन आहे युगाच्या अंतापर्यंत म्हणजे ह्या जगाचा शेवट होईपर्यंत तो आमच्या सोबत असणार आणि तो जर आमच्या सोबत आहे तर तो एकटा आम्हाला पुरेसा आहे. पैसा सोनं गाडी बंगला हे काही नसलं तर येशू एकटा आम्हाला पुरेसा आहे कारण तो जर आहे तर आमच्या सगळ्या गरजा तो भागवणार तो आम्हाला वाचवणार संरक्षण देणार आणि तो आमच्या सदैव सतत राहिल्यामुळे एक मेंढपाळ जशी मेंढराची काळजी घेतो त्याप्रमाणे तो आमची काळजी घेत राहणार. पैसा आणि संपत्ती जवळ असली पण हा उत्तम मेंढपाळ जवळ नसला तर जीवन व्यर्थ आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. का आनंद करा? प्रभूने तुम्हाला बंगला दिला काय, सोनं दिलं का, जमीन दिली का, गाडी दिली का, काय दिलं ज्यामुळे आनंद करायला पाहिजे? प्रभूने आम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट दिली आमच्या पापांची क्षमा दिली आणि दुसरी गोष्ट दिली पाप क्षमा झाल्यानंतर त्याने आम्हाला पवित्र आत्मा दिला. हालेलुया हालेलुया. येशू ख्रिस्त हा आमच्यासारख्या दुबळ्या लोकांचा पहिला कैवारी आहे आणि त्यानंतर दुसरा कैवारी पवित्र आत्मा आहे. येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आम्हाला पापांची क्षमा मिळाली म्हणजे काय झालं? म्हणजे आम्ही देवाची मुलं बनलो. बायबल म्हणतं जे तुम्ही देवविरहित होतात. का देवविरहित? कारण आम्ही देवापासून दूर होतो आणि पापी जीवन जगत होतो. देवापासून खूप भटकलो होतो, खूप बहकलो होतो, बरेच दूर गेलो होतो. पण येशूच्याद्वारे आम्हाला देवाची ओळख झाली, आम्ही देवाकडे वळालो, पाप क्षमा मिळाली, आम्ही देवाच्या घरात प्रवेश केला. जसा उधळ्या पुत्र बापाच्या घरी परत आला तसे आम्ही आमच्या बापाच्या घरातून दूर गेलो होतो ते आम्ही परत आलो. देवाशी आमचा समेट झाला, आम्ही देवाची मुलं बनलो आणि त्यामुळे आमच्या जीवनातून देवाचे आशीर्वाद यायला लागले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट झाली की आम्हाला या जगात राहण्यासाठी या जगात देवाने दुसरा कैवारी दिला, तो म्हणजे पवित्र आत्मा जो आमच्या आतमध्ये राहतो आणि सतत आम्हाला मार्गदर्शन करत आम्हाला सत्यामध्ये चालवत राहतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. पाप क्षमा मिळालेली आणि पवित्र आत्मा प्राप्त झालेली प्रत्येक व्यक्ती देवाचा मुलगा आहे, देवाची मुलगी आहे आणि त्या प्रत्येकाला खात्री आहे की हे जीवन संपलं की आपण आपल्या खऱ्या घरामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये प्रवेश करणार आहोत. आणि हे आहे आपल्या आनंदाचं मूळ. मला पाप क्षमा झाली, मी देवाची मुलगी बनले, मी देवाचा मुलगा बनलो, मला पवित्र आत्मा मिळाला, माझं नाव तिकडे लिहिलेलं आहे. जेव्हा हे जीवन संपेल तेव्हा मी तिकडे जाईन. जोपर्यंत मी इकडे आहे तिकडे तोपर्यंत त्याची साथ माझ्या बरोबर आहे आणि जेव्हा हे जीवन संपेल तेव्हा मी तिकडे पोहोचणार खऱ्या घरामध्ये. हा आमच्या आनंदाचा मूळ आहे. तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन झालं, बढती झाली, हे आनंदाचं मूळ असतं कामा नये. तुम्ही म्हणाल की मी प्रार्थना केली आणि आता मी खुश आहे कारण मला प्रमोशन मिळालं, मी प्रार्थना केली आणि मला एक घर मिळालं म्हणून मी खुश आहे, मी प्रार्थना केली आणि माझा आजार बरा झाला म्हणून मी खुश आहे. हा जो तुमचा आनंद आहे तो टिकणार नाही. हा आनंद टिकणार नाही. खरा आनंद कोणता आहे? देवामध्ये. म्हणून प्रभूमध्ये शब्द आहे. प्रभूमध्ये, प्रभूच्या कृपेमध्ये, प्रभूच्या आशीर्वादामध्ये आम्हाला आनंद करता आला पाहिजे. आणि आमच्या आनंदाचं मूळ हे आहे की आम्ही पाप क्षमा पावलेले लोक आहोत ज्यामुळे आम्ही देवाची मुलं झालेलो आहोत. आम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे, आमचं नाव स्वर्गाच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलं गेलेलं आहे आणि एक दिवस आम्ही स्वर्गात आमच्या खऱ्या घरात जाणार आहोत आणि कायमचे देवाबरोबर राहणार आहोत. हालेलुया हालेलुया हालेलुया. पौल म्हणतो की प्रभूमध्ये आनंद करा. हा तो आनंद आहे, पाप क्षमेचा आनंद, अनंत जीवनाचा आनंद. प्रभूमध्ये आनंद करा
आणि हे तुम्हाला लिहिण्याचं मी कंटाळा करत नाही, अशा गोष्टी तुम्हास लिहिण्याचं मी कंटाळा करत नाही, कारण हे तुमच्या सुरक्षितपणाचं आहे, सुरक्षितपणाचं, सेफ्टी, हे आपल्या सेफ्टीसाठी तो सांगतो आहे. प्रभूमध्ये आनंद करा. तुम्हाला माहीत आहे त्याने असं का सांगितलं आहे? जेव्हा देवाचे लोक नाराज असतात, उदास असतात, तेव्हा त्यांच्या मनाचा ताबा घेणारा सैतान त्यांच्या फार जवळ येतो आणि त्यांची निराशा, त्यांची उदासी तो वाढवत जातो आणि हळूहळू आपल्याला सगळ्याच गोष्टी नकारात्मक वाटायला लागतात, नकारात्मक. असं होत नाही की प्रभूकडे आल्यानंतर, येशूवर विश्वास ठेवल्यानंतर काळा माणूस गोरा बनत नाही. झाले का तुम्ही? कोण तोकडा आहे तो 4 फूट उंच बनत नाही, तसं घडत नाही. त्या गोष्टी म्हणजे तुमच्या कातडीचा रंग बदलणं किंवा तुमची उंची वाढणं किंवा तुम्ही फार लठ्ठ असाल तर तुमच्या शरीराला एक चांगला आकार येणं, या गोष्टी देव सावकाश आणि जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच करतो. का माहीत आहे? इकडे जर तुम्ही गोरे झालात तर तुम्हाला मरायला कधीच वाटणार नाही. तुम्ही म्हणाल मी छान दिसतोय, छान दिसते, अजून मला 50 वर्षे राहायचं आहे, अजून मला 100 वर्षे राहायचं आहे. पौलाने म्हटलेलं आहे, आम्ही या देहामध्ये कण्णत आहोत, कण्णत, या देहामध्ये आम्ही अस्वस्थ आहोत. आमचं गोरं शरीर, गोरी काळी कातडी जर गोरी झाली तर आम्हाला वाटेल की या शरीरातच राहायला पाहिजे. तुम्ही तोकडे आहात आणि मस्तपैकी तुमचं झालात आणि छान दिसायला लागलात, तुम्ही म्हणाल वा मला पाहिजे होतं ते झालं, आता मला अजून 100 वर्षाचं आयुष्य मिळायला पाहिजे. आपल्या गरजेच्या गोष्टी देव आपल्याला देतो चैन विलासासाठी नाही आणि आपल्या आत्मिक नुकसानीसाठी नाही. खूप गोष्टी आपल्याला वाटतात की मलाही मिळायला पाहिजे, मलाही मिळायला पाहिजे, पण देवाला माहिती आहे तुला मिळाल्यावर तू काय करशील. एखादा भाऊ प्रार्थनेला येत असेल, पायाने थोडाफार लंगडा चालत असेल आणि रात्रंदिवस म्हणत असेल, देवा मी एवढा तुझ्यावर विश्वास ठेवला आहे, हे माझं लंगडे पण कधी काढशील, कधी मी चांगला धावायला लागेन, कधी मी चांगला चालायला लागेन, तेव्हा देव शांत आहे. तो अहोरात्र म्हणतो मला बरं कर ना, लवकर मला वेगाने चालायचं आहे, दुसरे लोक बघ कसे चालतात. पण देव जर तुम्हाला या बाबतीत थांबायला सांगतोय आणि देवाने जर मौन बाळगलेलं आहे तर ते तुमच्या फायद्याचं आहे, कारण तुम्ही जर भरभर चालायला लागलात तर नाही माहिती की तुम्ही काय कराल, कारण आपण जेवढे स्वतःला ओळखतो त्याच्यापेक्षा देव आपल्याला जास्त ओळखतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आपण लगेच देवाचं प्रेम, देवाची वचनं सगळं काही विसरतो आणि त्या गोष्टीचा गैरवापर सुरू करतो, गैरवापर. एखादा माणूस अंथरुणाला खिळलेला आहे, देवा मला बरं कर, बरं कर, एक आठवडा प्रार्थना करतो, एक महिना प्रार्थना करतो, देव त्याला बरं करण्यासाठी कधी कधी खूप काळ घेतो, खूप काळाने बरा झाला, एक आठवडा होत नाही तो बायकोच्या थोबाडीमध्ये मारली, तेव्हा देव सांगतो म्हणून तुला मी 6 महिने अंथरुणावर झोपवलं होतं, मला माहिती आहे की तू काय करणार, तू तुझ्या शरीराचा काय वापर करणार आणि मग तुझ्या आत्म्याचं कसं नुकसान होणार हे मला माहिती आहे. म्हणून कोणाला वाटतं मी गोरा व्हायला पाहिजे, नका करू प्रार्थना, मी उंच व्हायला पाहिजे, करू नका प्रार्थना, कारण येशू म्हणाला तुम्ही मागण्याआधी तुम्हाला काय पाहिजे देवाला माहिती आहे, आपल्या गरजा देवाला माहिती आहेत. एकसारखं त्या गोष्टीसाठी मागत राहणं आणि मग मिळालं नाही की आपण नाराज होत जातो. वचन म्हणतं प्रभूमध्ये आनंद करा. तुम्ही काळे आहात ना तरी आनंद करा, तोकडे आहात तरी आनंद करा, जाडे आहात तरी आनंद करा, अशिक्षित आहात तरी आनंद करा, गरीब घरामध्ये राहताय तरी आनंद करा, छोट्याशा खोलीमध्ये राहताय तरी आनंद करा, कमी पगाराची नोकरी आहे तरी आनंद करा, ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीत आनंद करा, या गोष्टीसाठी आनंद करा,
की तुम्हाला येशूने पापांची क्षमा केलेली आहे, तुम्ही देवाची मुलं झालेला आहात आणि एक दिवस देवाच्या घरात तुमचा प्रवेश होणार आहे. हालेलुया. जर हा आनंद नाही केला तर काय होऊ शकतं? पौल म्हणतो हे तुमच्या सुरक्षितपणाचं आहे. हा आनंद करणं तुमच्या सुरक्षितपणाचं आहे, म्हणजे जर तुम्ही आनंद नाही केला तर तुम्ही धोकादायक स्थितीमध्ये याल. धोकादायक स्थिती म्हणजे कोणती? तुम्ही मनामध्ये नाराज होत राहाल, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, देवाने मला अजून या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही, त्या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही, आणि सारखे मनामध्ये कुरकूर 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 करत राहाल, नाराज होत राहाल, आणि तो दुष्ट त्याचीच वाट बघतोय. की तुम्ही देवाबद्दल कधी नाराज होताय? ज्या वेळेला इथे गाणी चालू असतात आणि गाण्याच्या सेशनमध्ये सुरुवातीला तुम्ही बसून गाणी गाताय आणि नंतर मग उभे राहून नाचून गाणी गाताय, दोन्हीमध्ये खूप फरक आहे. जेव्हा तुम्ही बसून गाणी गाताय तेव्हा जे देवाचं सामर्थ्य कार्य करतं ते, आणि जेव्हा तुम्ही उभे राहता नाचता हात वर करता उड्या मारून देवाची स्तुती करत गाणी गाता त्यावेळेला जे देवाचं सामर्थ्य कार्य करतं ते, यामध्ये फरक आहे. का फरक आहे? जेव्हा तुम्ही उड्या मारता नाचता आनंदाने स्तुती करता देवाची तेव्हा एक अस्वस्थ होतो, आणि तो एक म्हणजे देवाचा वैरी आणि आपला वैरी सैतान. म्हणून खूप लोक असे बसून गाणी गाताना नाही तर उभे राहून नाचून स्तुती करत असताना बरे होतात, कारण ज्या सैतानाने त्यांना बांधलेलं असतं ना, तो सैतान वैतागतो, कंटाळतो, थकतो, रागावतो की सोडतच नाही आहे, हा सोडतच नाही आहे, एकसारखा हालेलुया बोलतो, एकसारखा टाळ्या वाजवतोय, एकसारखा उड्या मारतोय, आणि शेवटी सैतान सोडून निघून जातो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप लोकांना एका उदास आणि नाराज मनस्थितीमध्ये राहायची सवय असते. तुम्ही त्यांना कधीही विचारा बरे आहात का, ते कधी हसून उत्तर देणार नाहीत, हो देवाच्या कृपेने मी चांगला आहे, देवाच्या कृपेने मी चांगली आहे असं नाही म्हणणार. ते म्हणणार काय सांगू तुला. तेव्हा आपण म्हणतो हा रडका माणूस आहे, ही रडकी बाई आहे. कधी विचारा, हसत उत्तर देणार नाही, हां मी आज आनंदी आहे. का आनंदी आहे? कारण माझं नाव तिकडे लिहिलेलं आहे. लोक खूप खुश होऊन साक्ष देतात, काय अमेरिकेचा विजा मिळाला, इंग्लंडचा विजा मिळाला, आणि आम्हाला ज्यांचा ज्यांना स्वर्गाचा विजा मिळालेला आहे आम्ही किती आनंदी राहायला पाहिजे सांगा, किती हसायला पाहिजे. असे रडके लोक मी खूप बघितलेले आहेत. कधी विचारा की सांगणार काय सांगू, काय सांगू म्हणजे काय, आता यांचा इतिहास भूगोल सुरू झाला, हे झालं ते झालं ते झालं. मी म्हणते कधीतरी हसा आणि कधीतरी सांगा आज मी खुश आहे, कारण ना येशू माझ्यावर प्रेम करतो, त्याने मला पापांची क्षमा केलेली आहे. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा सैतानाला आपल्या बाजूला यायची हिम्मत होत नाही, तो घाबरतो कारण आपण हसतो. आणि जेव्हा आपण सतत उदास आणि नाराज असतो ना तेव्हा तो म्हणतो आत्ता माझं काम सोपं आहे, मला हेच पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी आपण हसू नये ही त्या दुष्टाची इच्छा आहे. आपण आनंद करू नये ही त्या दुष्टाची इच्छा आहे. त्याला काय वाटतं? आपण उदास राहायला पाहिजे, रडत राहायला पाहिजे आणि सतत 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 एका नकारात्मक मनस्थितीमध्ये राहायला पाहिजे. आणि म्हणून पौल म्हणतो की आनंदी राहणं हे तुमच्या सुरक्षितपणाचं आहे, म्हणजे तुम्ही जर सतत नाराज राहिलात तर सैतान तुमच्या डोक्यात येऊन वेगवेगळे वेगवेगळे नकारात्मक विचार घालून शेवटी तुमच्या आत्म्याचं नुकसान करेल. आपल्याला इस्रायल लोकांविषयी माहिती आहे की या लोकांना देवाने केवढे 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 आशीर्वाद दिले, त्यांच्यासाठी केवढी 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 अद्भुत कृत्य केली, म्हणजे संपूर्ण जगाच्या इतिहासात कुणासाठीही देवाने केले नाहीत एवढी मोठी अद्भुत कृत्य देवाने या इस्रायल लोकांसाठी केले. पण हे लोक एकसारखे नाराज,
एक सारखे नाराज. देवाने आशीर्वाद दिला ना, अद्भुत काम केलं तेवढ्या पुरता. आमचा देव चांगला देव, दयाळू देव, प्रेमळ देव. तेवढा वेळ थोडा पुढे गेले, काही संकट आला की लागले कुरकुर करायला. 40 वर्ष करत राहिले, 40 वर्षे एकसारखी कुरकुर केली आणि शेवटी काय झालं? देवाने जो देश वचनानुसार त्यांना दिला होता, ज्या देशाविषयी वर्णन असं आहे, जिथे दुधा मदाचे प्रवाह वाहतात, अशा सुंदर देशात देवाने त्यांना नेलं. पण जे लोक मिसर देशातून निघाले होते ते मात्र तिकडे पोहोचले नाहीत. त्यांची मुलं पोहोचली, त्यांची नातवंडं पोहोचली, पण ते पोहोचले नाहीत. मिसर देशातून बाहेर पडलेले लोक अर्ध्या वाटे जंगलात वाळवंटात मरत 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 गेले आणि संपून गेले. त्यांची मुलं तिकडे पोहोचली, ते पोहोचले नाहीत. एकच कारण, एकसारखी देवाविरुद्ध कुरकुर करत राहणं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं नाही आहे की आपण प्रभूमध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात. नाही, कुणाच्याच होत नाहीत. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत ना, त्यांच्या पण मनासारख्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. जगातला कोणताही राजा घ्या, त्याच्या मनासारख्या 100% गोष्टी कधी घडत नाहीत. तर आपण प्रभूमध्ये आलो म्हणजे 100% गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडायला पाहिजेत. आणि आपल्या मनाप्रमाणे झालं तरच आपण आनंद करणार, आणि जर मनासारखं नाही झालं तर मग नाराज स्थितीमध्ये राहणार. अजून मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, देव माझ्या या प्रार्थनेला कधी उत्तर देणार आहे, त्या प्रार्थनेला कधी उत्तर देणार आहे. अशा रीतीने जर तुम्ही कुरकुर करत राहिलात, तुमच्या मनातले नकारात्मक गोष्टी वाढत जातील आणि शेवटी तुम्ही पूर्णपणे देवाचे आशीर्वाद अडवून ठेवाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला हल्ली कोणीतरी सांगितलं, प्रार्थनेला येणारी एक बाई आहे, सतत आजारी असते, सतत. म्हणजे प्रत्येक आठवड्याला, आज ती इतकी वर्षीकडे प्रार्थनेला येते, प्रत्येक आठवड्याला येताना काहीतरी वेगळा आजार घेऊन येते. म्हणजे गेल्या आठवड्यात कंबर दुखत होती, आठवडाभर त्रास झाला, मग प्रार्थना माध्यमाचा वापर केला, फोनवरून प्रार्थना ऐकली, बरे झाले, आणि आता आले, आता काय झाले, आता चक्कर येते. मग पुढच्या आठवड्यात अजून त्रास, अजून त्रास. प्रत्येक आठवड्याला येताना एक नवीन आजार घेऊन येणार. तेव्हा मी म्हटलं, तिला एक सल्ला द्या. सिस्टर म्हणतात, एक आठवडा तोंड बंद ठेव, म्हणजे तोंडातून एक शब्द पण काढू नको की आजार तुझं शरीर सोडून जातील. कारण आपण आपल्या जिभेने स्वतःवर शाप ओढावून घेतो. एक आठवडा काहीच बोलू नको. आता काहीच बोलू नको, त्यामध्ये नवऱ्याला उलट पण बोलता येणार नाही, शेजाऱ्यांबद्दल वाईट पण बोलता येणार नाही, कोणाची निंदा पण करता येणार नाही. हा न बोलण्याचा उपवास. का? कारण आम्ही आमच्या जिभेने स्वतःवर शाप ओढावून घेतो. देवाचे लोक पण किती नकारात्मक बोलतात, मुलांच्या बाबतीत पण. हा असा, ती तशी, हा सुधारणार नाही, हा कामातून गेलेला आहे, हा जरा पण ऐकत नाही आहे. सगळे नकारात्मक गोष्टी. आणि या येतात कुठून? सैतान आमच्या कानात बोलतो, डोक्यामध्ये बोलतो, आणि आम्ही त्याचं ऐकतो. म्हणून वचन म्हणतं, आनंद करणं हे आपल्या सुरक्षितपणाचं आहे. जर आपल्या हृदयात हा आनंद आहे की देव माझ्यावर प्रेम करतो, मला पापांची क्षमा झालेली आहे, मी देवाचा मुलगा आहे, मी देवाची मुलगी आहे, आणि मी एक दिवस स्वर्गात जाणार आहे, हे जर रोज तुमच्या हृदयामध्ये सुरू आहे, मनामध्ये रोज सुरू आहे, आणि रोज तुम्ही बोलताय की मी स्वर्गात जाणार आहे म्हणून मी आनंदी आहे, तर तुमच्या हृदयात हा आनंद टिकून राहील. आणि जे आनंदी मनाचे असतात त्यांना सैतान जास्त काळ सतावू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. सैतानापासून, म्हणजे त्या दुष्टापासून, त्याच्या सगळ्या अशुद्ध आत्म्यांपासून स्वतःचं रक्षण करायचं हा फार मोठा उपाय आहे. फार मोठा उपाय पौलाने आपल्याला दिलेला आहे वचनातून, की आपण प्रभूमध्ये आनंद केला पाहिजे. आता प्रभूमध्ये हा शब्दही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रभूमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये नाही. नाहीतर तुम्ही मोबाईल घेऊन बसाल आणि तुमची आई म्हणेल
काय रे मोबाईल का घेतला आहेस? नाही मी थोडा नाराज आहे ना म्हणून प्रभूमध्ये आनंद करतोय. म्हणजे मोबाईलमध्ये थोडेफार व्हिडिओ बघितले की मी फ्रेश होईन. काही लोक मोबाईल फ्रेश होण्यासाठी घेतात. आम्ही जरा फ्रेश होतो, एंटरटेनमेंट करतो. एंटरटेनमेंट हा शब्द देवाच्या राज्यातला नाही आहे. थोडंसं आम्ही मनोरंजन करतो आहे. थोडंसं मन डिप्रेशन आहे ना, मी सध्या डिप्रेशनमध्ये आहे तर मोबाईलमध्ये थोडा वेळ गुंतून राहिलो की मग मला फ्रेश वाटेल. म्हणून वचन पण किती शहाणपणाने लिहिलेलं आहे. नुसतं आनंद करा नाही सांगितलं, प्रभूमध्ये, येशूमध्ये, त्याच्यामध्ये आनंद करा. म्हणजे काय? तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलात ना, मोबाईल जरूर घ्या, ब्रदरांचं प्रवचन सुरू करा. हातात मोबाईल जरूर घ्या, पण जगातली व्हिडिओ बघायला नाही, गेम खेळायला नाही, आणि मित्राबरोबर चिटचाट चिटचाट करायला नाही, आणि खऱ्या भाषेत चिवचिव करायला नाही. मोबाईल घ्या वचन ऐकायला, मोबाईल घ्या प्रार्थनेत भाग घ्यायला. आणि मग जेव्हा तुम्ही मोबाईलवर प्रवचन ऐकता, प्रार्थनेत भाग घेता, हे झालं ना, हळूच मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि देवाच्या उपस्थितीत जा. कारण तो तुमचा बाप आहे, तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तो वाट बघतो आहे माझा मुलगा माझी मुलगी माझ्याशी कधी बोलेल. मला सांगायचं आहे तुला काहीतरी, तू कधी ऐकशील, कधी आत्म्याचे कान उघडशील की मला तुझ्याशी बोलता येईल, आणि मग माझा आवाज तुला ऐकू येईल आणि तुझी सगळी नाराजी निघून जाईल आणि तुला कळेल की मी तुझ्यावर केवढा प्रेम करतो आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्हाला माहीत आहे जेव्हा देव बोलतो, जेव्हा देव बोलतो तेव्हा मानवी मनातली सगळी उदासी आणि सगळं नैराश्य निघून जातं. तुम्ही निराशेत असताना तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला कितीही समजावलं, 1000 वाक्य बोलले तरी पण तुमची उदासी जाणार नाही. देव एक वाक्य बोलला ना तुमच्या आत्म्यामध्ये, या कानाने ऐकायला येणार नाही, इकडे ऐकायला येईल. देवाचं एक वाक्य तुम्हाला आत्म्यात ऐकायला आलं की एका क्षणात उदासी निघून जाईल, एका क्षणात. ह्या 17 ऑगस्टला जेव्हा आपल्या ब्रदरांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम झाला तेव्हा एका बहिणीने साक्ष दिली. मला तिची साक्ष फार आवडली. साक्ष अशी होती, ही आमच्या मराठी परिवारातली बहीण आहे. गरीब घरातून ती आली, कमी शिकलेली होती, तिचं लग्न होत नव्हतं आणि एका मुलाशी तिला लग्न करण्याची इच्छा होती, पण ती गरीब घरातली कमी शिकलेली म्हणून तो मुलगा काही केल्या तिला दाद देत नव्हता. तिने खूप काळ वाट बघितली, कधीतरी त्याचं मन बदलेल आणि तो माझ्याशी लग्न करायला होकार देईल. पण तो असेल चांगल्या मोठ्या घरातला आणि शिकलेला, तो हिला काही दाद देत नाही. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ही बहीण निराश झाली, कारण घरातून पण तिच्या काही समस्या होत्या. ज्या मुलाशी तिला लग्न करायचं आहे तो तिला दाद देत नाही आहे आणि तिचं सगळं जीवन भकास झालं होतं, भकास. आणि या स्थितीमध्ये ती तिच्या आईबरोबर प्रार्थनेला तर येतच होती. आणि एकदा तिने निर्णय घेतला की आज मी आत्महत्या करेन, माझ्या जीवनाला काही अर्थ नाही आहे, मी एवढी प्रार्थना करते एवढी प्रार्थना करते पण त्या मुलाचं मन काही देव बदलतच नाही आहे आणि तो काही माझ्याशी लग्न करायला तयारच होत नाही आणि मी या घराच्या भयानक दारिद्र्यातून बाहेर पण येत नाही आहे, माझ्या जीवनाला काही अर्थ नाही आहे, त्यापेक्षा मी आत्महत्या करेन. पण प्रभूची कृपा म्हणून तिचा निर्णय असा झाला, प्रार्थनेला जाऊन येईन मग आत्महत्या करेन. आज शेवटची प्रार्थनेला जाते मी आणि नंतर आत्महत्या करेन. प्रार्थनेला आली ती आईबरोबर आणि जेव्हा प्रार्थना सुरू झाली तेव्हा ब्रदराने संदेश दिला, इकडे एक तरुण बहीण आहे आणि तिला एका मुलाशी लग्न करायचं आहे पण तो तिला दाद देत नाही आहे. प्रभू तिला सांगतोय, तो मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही आहे, तू त्याचे विचार सोडून दे, प्रभू तुला याच आठवड्यात दुसरा चांगला मुलगा देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि विशेष असं की जेव्हा ब्रदराने संदेश दिला तेव्हा जे घडलं ते मला फार आवडलं. ती म्हणते, ब्रदराने जेव्हा संदेश दिला तेव्हा मी धाडकन खाली पडले
आणि जेव्हा मी उठले तेव्हा माझं डोकं पूरं रिकामी झालं होतं, काहीच नव्हतं डोक्यामध्ये. सांगा हे ऑपरेशन किती तास झालं असतं, त्यानंतर हे विचार गेले असते. कुणाचं ऑपरेशन एक तास होतं, कुणाचं ऑपरेशन सहा तास चालतं. पण मानवी विचार, चुकीचे विचार डोक्यातून काढून टाकायचे ही ऑपरेशनची पद्धत जगात अस्तित्वात आहे का हो? विचार कोणाला काढता येतात का, बदलता येतात का? कोणी आत्महत्येचा विचार करत असेल त्याला किती समजावलं जातं, किती काय काय केलं जातं, तरी शेवटी तो कधीतरी गुपचूप जाऊन आत्महत्या करतोच, म्हणजे सगळे प्रयत्न फेल होतात. पण हे काय ऑपरेशन सांगा, हे दैवी ऑपरेशन आहे. इथे एक बहीण आहे जिला एका मुलाशी लग्न करायचं आहे, तो तिला दाद देत नाही आहे, पण देव तिला सांगतोय त्या मुलाचा विचार सोडून दे, कारण तो तुझ्यासाठी योग्य नाही आहे. आणि देव तुला याच आठवड्यात दुसरा मुलगा देईल. आणि हा संदेश सुरू असताना ती खाली पडली आणि उठून बघते तर मनातले सगळे विचार निघून गेले, म्हणजे आत्महत्येचा पण विचार निघून गेला आणि त्या मुलाबद्दल तिला ज्या काही भावना होत्या ते सगळं निघून गेलं. आणि ती म्हणते मी संपूर्ण रिकामी झाले, एवढं मला हलकं वाटायला लागलं, काही दुःख नाही, काही उदासी नाही, काही नाही, आणि शांतपणे केंद्रातून निघून गेली. आता सगळे विचार गेले म्हणजे आत्महत्येचा पण विचार गेला, त्यामुळे आत्महत्या कॅन्सल झाली. आणि मग घरी गेली, दोन की तीन दिवसाने एका व्यक्तीचा तिला फोन आला जो आज तिचा नवरा आहे. ती बहीण म्हणते की हा माणूस मला एक 5-6 महिन्यापूर्वी भेटला होता एका ठिकाणी, आणि त्याने माझा नंबर मागितला होता, मी त्याला दिला होता, पण तो दिसायला एवढा देखणा आहे की मी त्याच्यापुढे काहीच नाही आहे, आणि तो शिकलेला पण आहे, तर मी त्याच्याबद्दल कधी असा विचार केला नव्हता. त्याने समोरून मला फोन केला आणि तिला बोलावलं आणि मग तो तिला म्हणतोय की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. ती म्हणते मी अवाक झाले, हा मुलगा माझ्याशी लग्न करणार? आणि आज तो तिचा नवरा आहे आणि त्यांना 3 मुलं आहेत. हालेलुया, हालेलुया. या साक्षीतला सगळ्यात सुंदर भाग म्हणजे जेव्हा ब्रदरांनी संदेश दिला त्याच वेळेला ती कुठे होती, सगळ्या एवढ्या मोठ्या जमावामध्ये कुठे होती उभी प्रार्थनेला, ती धाडकन खाली पडते काय आणि उठल्यानंतर डोक्यामध्ये विचारच नाही आहेत, म्हणजे एका क्षणात सगळं बदलून गेलं, मन स्वच्छ झालं, हलकं झालं, हे कोण करू शकतो? फक्त आणि फक्त परमेश्वर. हालेलुया, 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 हालेलुया. आनंद देव देऊ शकतो, जग देऊ शकत नाही. जगातल्या गोष्टीमध्ये आपण आनंद घ्यायला जातो, मोबाईल बघितल्यावर बरं वाटेल, टीव्हीवर सिरियल बघितल्यावर बरं वाटेल, सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला की बरं वाटेल, काही नाही, बरं वाटतं तेवढा वेळ, परत आपण जे आहोत तेच होतो, काही जास्त उपयोग होत नाही. हालेलुया, हालेलुया. खरा आनंद प्रभूमधला आनंद आहे. 3 तास मोबाईल बघून जो तुम्हाला आनंद मिळणार नाही, तो आनंद तुम्ही 15 मिनटं प्रभूच्या सहवासात बसलात, डोळे बंद केले, त्याच्याकडे मन लावलं आणि प्रभूचा एक आवाज तुम्हाला ऐकायला आला की एका क्षणात तुमची मनस्थिती बदलून जाईल, एका क्षणात सगळं नैराश्य निघून जाईल, एका क्षणात मनावरचं सगळं दडपण निघून जाईल. तुमच्यापैकी किती लोकं कर्जामध्ये आहेत, कर्ज? किती लोक असे आहेत ज्यांचे घरातल्याच लोकांशी नातेसंबंध बिघडलेले आहेत, स्वतःचा भाऊ वैरी झालेला आहे, आई वडील वैरी झालेले आहेत. तुम्ही खरोखर दडपणाखाली असाल, अतिशय दडपणाखाली, चांगला उपाय करा, रोज देवाच्या समोर बसा, रोज, कारण त्याने तुमच्या हृदयामध्ये आनंद ओतल्याशिवाय, त्याने तुमच्या हृदयात आनंद ओतल्याशिवाय तुम्ही बाकी कोणत्याही प्रयत्नाने आणि कोणत्याही मार्गाने आनंदी होऊ शकत नाही. आणि मग तुम्ही म्हणाल की सिस्टर देव आनंद देणार पण आमचं कर्ज कधी काढणार? देव आनंद देईल पण भावाशी संबंध कधी सुधारतील? जो आनंद देऊ शकतो, आनंद ती वस्तू नाही आहे की तुम्ही बाजारातून विकत आणू शकाल, जो आनंद देऊ शकतो एवढी अद्भुत गोष्ट, तो कर्जातून बाहेर काढणार नाही का? तो तुमचे भावाचे संबंध चांगले करणार नाही का? तो तुमच्या जीवनात जे काही दडपण आहे त्यातून तुम्हाला बाहेर काढणार नाही का?
हालेलुया, 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 हालेलुया। गेल्या शुक्रवारी आपण इथे एका भावाची साक्ष ऐकली, जवळजवळ 15 वर्ष झाली ते प्रभूमध्ये आहेत। 15 वर्षापूर्वी जेव्हा ते आत्महत्या करायला गेले होते नालासोपाराला, रेल्वे प्लॅटफॉर्मच्या इथे पटरीवरती आत्महत्या करायला गेले होते, 3 वेळा त्यांनी प्रयत्न केला, 3ही वेळा कुणीतरी वाचवलं, अद्भुत शक्तीने वाचवलं। कारण त्या अद्भुत शक्तीला, आणि खरं म्हणजे ती शक्ती नाही आहे, ती व्यक्ती आहे, त्या अद्भुत व्यक्तीला ते ओळखत नव्हते। आणि ते बोलायला लागले, कोण मला वाचवतंय, कोण मला वाचवतोय, मला मरायचं आहे, माझ्या जीवनाला काही अर्थ नाही आहे, माझ्या जगण्याला काही अर्थ नाही, कोण वाचवतोय मला। आणि तेव्हा आवाज यायला लागला, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो। रात्री पहाटे साधारण 3च्या सुमारास त्यांना हा आवाज यायला लागला। सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांच्या कानात हा आवाज घुमत होता एकसारखा, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो। आणि ते म्हणतात, कोण आहे हा? अनेक लोक देवाला शक्ती म्हणून ओळखतात, तो जर शक्ती असता तर बोलला नसता, पण तो शक्ती नाही आहे, तो शक्तिशाली व्यक्ती आहे। तो व्यक्ती आहे आणि तो बोलला त्याच्याशी, मी तुझ्यावर प्रेम करतो। सकाळी 6 ला एक माणूस तिकडे आला, त्याने आला बघितलं, याने सगळी कहाणी सांगितली आणि त्या माणसाने त्याला प्रार्थना केंद्रात आणलं। त्या दिवसापासून या माणसाचं जीवन बदललं आणि आज गेली 15 वर्षे हा माणूस प्रभूमध्ये अतिशय आनंदाचं आणि शांतीचं जीवन जगत आहे। हालेलुया, हालेलुया। तुम्ही कितीही निराशेमध्ये असाल, कितीही दडपणाखाली असाल, कितीही उदास असाल, तरी लक्षात ठेवा, या मनस्थितीमध्ये जास्त काळ राहू नका, लगेच देवासमोर या। आपल्या जीवनात खूप गोष्टी अशा घडतात जेव्हा आपण नाराज होतो, आपण अस्वस्थ होतो, आपल्या मनाला अनेक गोष्टी लागून जातात आणि मग आपला आनंद निघून जातो। अशा वेळेला लगेच देवासमोर या, कारण तो आपला बाप आहे, तो आनंद देणार, तो आपलं हृदय बदलणार, तो आपली मनस्थिती बदलून टाकणार। याचा मी स्वतः व्यक्तिगत जीवनामध्ये खूप अनुभव घेतलेला आहे, खूप। म्हणजे कितीही निराशेचे प्रसंग येऊ आणि केवढीही मनात निराशा असली, प्रभू समोर बसलो की थोड्या वेळात सगळी परिस्थिती बदलून जाते आणि असं वाटतं, कशाला दुःख करायचं, देव माझ्यावर प्रेम करतो। कसली नाराजी बाळगायची, कसली नाराजी बाळगायची आणि कसलं दुःख करायचं, देव माझ्यावर प्रेम करतो। आणि एवढं प्रेम करतो की तो माझी स्वर्गामध्ये वाट बघत आहे, तो मला स्वर्गात घेणार आहे। एवढा प्रेम करणारा देव माझ्याजवळ असताना मी कोणत्या गोष्टीमुळे दुःख करायला पाहिजे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया। लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात कितीही दुःखाचे निराशेचे प्रसंग आले तरी त्या स्थितीमध्ये जास्त काळ राहू नका, लवकरच त्याच्यातून बाहेर या। कारण आनंद करणं हे आपल्या सुरक्षितपणाचं लक्षण आहे, हे आपल्या फायद्याचं आहे, आपल्या सुरक्षितपणाचं आहे। जर आपण दीर्घकाळ त्या मनस्थितीमध्ये राहिलो तर सैतानाला संधी मिळेल आणि तो आपल्या मनामध्ये बोलत राहील, बोलत राहील, बोलत राहील आणि आपण एवढे निराश होत जाऊ, एवढे निराश। तुम्ही हा अनुभव घेतला असेल की जेव्हा आपण निराश असतो ना, तेव्हाच आपल्याला आपल्या जीवनातल्या नेगेटिव्ह गोष्टी, नकारात्मक गोष्टी आठवायला लागतात। जेव्हा आनंदात असतो तेव्हा नाही आठवत, जेव्हा आनंदात असतो ना तेव्हा नकारात्मक गोष्टींची आठवण येत नाही, पण जेव्हा काहीतरी घडतं आणि एका गोष्टीमुळे आपण उदास झालो की सैतान आपल्याला अजून 10 गोष्टी दाखवतो, हे बघ आधी पण तुझ्या बाबतीत असं झालं होतं, आधी पण देवाने तुझी प्रार्थना ऐकली नव्हती, तुझ्या जीवनात हे अजून देवाने दिलं नाही आहे, या गोष्टीची उणीव आहे। म्हणजे एक उदासी आणि त्या उदासीत राहिलो की सैतान आपल्याला 10 निगेटिव्ह गोष्टी दाखवतो, नकारात्मक। आपण त्याकडे बघायला लागतो की अजून उदास होतो, मग तो अजून काही दाखवतो, अजून काही दाखवतो आणि मग शेवटी आपण असे बनतो असे की असं वाटतं, देवाने पण मला सोडून दिलेलं आहे। अनेक लोक मी त्यांना बोलताना ऐकलं आहे, ते म्हणतात असं वाटतं की देवाने पण मला सोडून दिलं आहे। आयुष्यात ही चूक कधीच करू नका,
सैतानाने तुम्हाला कितीही फसवलं तरी या गोष्टीवर विश्वास ठेवा की देव माझ्यावर प्रेम करतो, तो मला कधीच सोडणार नाही. मी कितीही वाईट असलो तरी त्याचं प्रेम चिरकाळ टिकणारं प्रेम आहे. तो मला सोडणार नाही, तो मला टाकणार नाही. मी वाईट वागलो तर मी पश्चाताप करेन, मी पाप केली तर मी पश्चाताप करेन, पण मी परत माझ्या देवाच्या विंगेत जाईन. पण असं कधीच विचार करू नका, देवाने मला सोडलं, देवाने मला टाकलं आणि आता माझं काहीच राहिलेलं नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग याच नैराश्यमधून अनेक लोक आत्महत्यासुद्धा करतात. म्हणून पाऊल सांगतो, आनंदित राहणं हे तुमच्यासाठी सुरक्षितपणाचं आहे. तुम्ही जर आनंदी असाल तर ते निराशेचे आत्मे, उदासीचे आत्मे तुमच्याजवळ येणार नाहीत, तुम्हाला फसवणार नाहीत आणि देवाच्या प्रेमापासून तुम्हाला लांब घेऊन जाऊ शकणार नाही. तुम्ही जर आनंदात राहाल तर देवाच्या अधिक जवळ जाल, अधिक जवळ जाल आणि देवाच्या प्रेमाने तुमचं जीवन भरून जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. या बहिणीचं नाव चंचन लाखात आहेत आणि ही त्यांची दोन्ही मुलं सतत भांडत राहायची आणि इतकी भांडायची की जर आईने सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते आईलाही मारायचे, एकमेकांना सतत मारत राहायचे. ही समस्या त्यांनी इथे येऊन प्रार्थनेमध्ये, प्रार्थना विनंती पेटीमध्ये ठेवली. त्याद्वारे प्रभूची महान कृपा त्यांच्यावर झाली. आता ते दोघंही भांडत नाही, प्रभूची शांती त्यांच्या हृदयात आलेली आहे. तसंच गेल्या आठवड्यामध्ये त्या दोघांचेही कान दुखत होते, त्यासाठी ह्या बहिणीने विश्वासाने प्रार्थना माध्यमाचा वापर केला. त्याद्वारे प्रभूची कृपा त्यांच्यावर झाली, त्यांचा दोन्ही कानाचा त्रास निघून गेला आहे. म्हणून ही बहीण प्रभू येशूचे आभार मानते. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. तुमचं नाव काय? मयुरी आडगा. तुम्हाला काय झालेलं? मला लघवीला त्रास होत होता, 4 वर्षे झाली. लघवी थांबून थांबून व्हायची, आग आग व्हायची पोटात आणि सातीत. मला झोप पण नाही लागत होती. मी बसून राहायची आणि रात्री तेल लावायची, पण मला झोप नाही लागायची. 4 वर्ष तुम्हाला या त्रासामुळे झोप लागत नव्हती? नाही, रात्री बसून राहायची. एवढा भयानक त्रास होतो. हो, नेमकं तेल लावायची मी. तर आता शिबिरामध्ये 1 महिना झाला, शिबिरामध्ये भाग घेतला, शिबिरामध्ये भाग घेतला. आता 1 महिना झाला, त्रास होत नाही. आता 1 महिना झाला, प्रभू येशूची दया झाली शिबिरामध्ये आणि आता त्रास होत नाही. आता रात्री व्यवस्थित झोपता? हो. आणि व्यवस्थित लघवी होते? हो. आणि पोटात वगैरे छातीत दुखत नाही? नाही. या मुलाचं नाव अक्षय खेबला आहे. ते सांगतात की गेल्या 2 वर्षापासून त्यांच्या दोन्ही पायांना मुंग्या यायचा. जे जेव्हा ते बसायचे तेव्हा त्यांना बसायला देखील होत नव्हतं. हा त्रास त्यांना 2 वर्षापासून होता. तसंच त्यांना 4 महिन्यापासून खोकला देखील होता. जेव्हा जेव्हा रात्र व्हायची ते झोपायचे, तो खोकला त्यांना सतत चालू असायचा आणि त्या खोकल्यामुळे त्यांना रात्रभर झोप देखील लागत नव्हती. हे दोन्ही त्रास त्यांना होत असताना ते सांगतात आहे की हा त्यांचा आजचा हा 5वा शनिवार आहे. जेव्हा 5 शनिवार अगोदर ते पहिल्यांदा इथं प्रार्थनेला आले, त्याच्या मित्रांनी त्यांना प्रार्थनेबद्दल सांगितलं आणि ते विश्वासाने इथं प्रार्थनेला आले. आणि पहिल्या महिन्यातच जेव्हा ते प्रार्थनेत आले, त्यांचा विश्वास वाढला, त्याने प्रभूवरती विश्वास ठेवला आणि विश्वासाने प्रार्थनेत येत राहिले. आणि येत राहिल्याने आणि प्रार्थनेत भाग घेतल्याने प्रभू येशूची दया त्यांच्यावर झाली आणि त्याचे ते दोन्ही त्रास प्रभू येशूने काढून टाकलेले आहेत. आता त्यांचा तो खोकला देखील बंद झालेला आहे आणि त्याच्या दोन्ही पाया ज्या मुंग्या येत आहेत त्या मुंग्या येणं पण बंद झालेला आहे. तो 2 वर्षाचा त्रास प्रभू येशूने काढून टाकलेला आहे. म्हणून हे प्रभू येशूचे आभार मानतात. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुम्हाला सांग, 2 वर्षापासून तुझ्या पायात मुंग्या यायच्या? हा, 2 वर्षापासून मुंग्या यायचं मला. बसला की मुंग्या यायच्या? जास्त वेळ बसू शकत नव्हतं. बसला काय मुंग्या यायचं मला. तुझ्या मित्राने तुला, हा तुझा 5वा शनिवार, हा जेव्हा तुझ्या मित्राने तुला सांगितलं तू इथं आलात, विश्वासाने प्रार्थनेत भाग घेतला, हा प्रार्थना माध्यमाचा वापर केला, हा आणि आता तो पायाचा मुंग्या बंद झालेला आहे. हा, बंद झाला. तो 4 महिन्याचा खोकला देखील निघून गेला. हा, तो बंद झाला. हे
या भाऊंचं नाव संजय तांबडा आहे. ते सांगतात की गेल्या 3 महिन्यापासून त्यांच्या पोटामध्ये आगाग व्हायची आणि सतत जळजळ व्हायची. सतत म्हणजे 3 दिवस बरे असायचे तर 4थ्या दिवशी त्यांचं पोटात जळजळणं सुरू व्हायचं. हे हा त्रास त्यांना गेल्या 3 महिन्यापासून होता. त्यासाठी ते विश्वासाने प्रार्थनेत येत राहिले आणि प्रार्थना माध्यमाचा पण वापर करत होते. आणि त्यांचं म्हणणं आहे की गेल्या सोमवारी त्यांनी विश्वासाने निवासी शिबिरामध्ये भाग घेतला. जेव्हा ते निवासी शिबिरामध्ये आले तेव्हा त्यांच्या तो पोटातला जळजळ सुरूच होतं. सोमवार झाला, मंगळवार झाला, परंतु बुधवारच्या दिवशी जेव्हा सिस्टर येतात प्रार्थना आशीर्वाद देण्यासाठी आणि सिस्टरने त्यांच्यावर डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि ते प्रभूच्या सामर्थ्याने खाली पडले. आणि त्यानंतर जेव्हा ते दुसऱ्या दिवशी गुरुवारी घरी गेले तेव्हा सकाळी उठून त्यांना आठवण आली की त्यांच्या पोटात नेहमी सकाळची जळजळ व्हायची, ती जळजळ होत नव्हती. त्यांनी पूर्णपणे तपासून पाहिलं आणि तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांच्या पोटात ते जळजळ होणं थांबलेलं आहे. 3 महिन्याचा हा त्रास प्रभूयेशूने पूर्णपणे काढून टाकले आहे. म्हणून हे भाऊ प्रभूयेशूचे आभार मानतात. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभूयेशूला धन्यवाद द्या. या आईंचं नाव रश्मी कोवरा आहे. त्या सांगतात गेल्या 10 दिवसांपासून त्यांचं डोकं दुखायला लागलं आणि त्यानंतर त्यांची मान देखील दुखायला लागली आणि त्यानंतर त्यांना असा त्रास व्हायला लागला की त्यांना डोळ्यांनी खूप धुरकट दिसायला लागलं. ह्याच अवस्थेत त्यांनी या आठवड्यामध्ये इथे निवासी शिबिरामध्ये भाग घेतला. शिबिरात सिस्टरने त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्याद्वारे प्रभू येशूची महान कृपा त्यांच्यावर झाली. त्यांचे डोकेदुखी, मानेचा त्रास आणि डोळ्यांचा त्रास हे पूर्णपणे निघून गेलेला आहे. त्या पूर्ण बऱ्या झालेल्या आहेत. म्हणून सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव काय? अंकिता विनोद भगत. तुम्हाला काय झालं होतं? हे माझे पायांना त्रास असा व्हायचा का चादर घेऊन मी अशी राहायची, अशी झोपायची तर आग गोठायची. माझी आई दोहेला तर तशी मी आईला ओरडायची का आई ये माना आता मरवला तर अशी मी सांगायची. पण येशू ख्रिस्तान म्हणा जीवन दिला, जगाया माझा जीवन नाही जगत होता पण देवान म्हणा जगायात हरण दिला. ताई समोर उभे राहा, डोळे उघडा आणि समोर बघा. तुम 3 वर्षापासून तुमच्या हातापायांना जळजळ व्हायची नाही पण देवान ते लावून प्रार्थना करून असं बरं झालं. शिबिरात भाग घेतला तसं माझ्या आणि हातापायांना जळजळ व्हायची आणि छातीला पण व्हायची. छातीला पण व्हायचं, अशी छाती दुखायचा का आता मला आता नाही जगून शकत असं मी. म्हणजे तुम्हाला जास्त त्रास व्हायचा की तुम्हाला असं वाटेल जीव जाईल की काय एवढं तुमच्या हातापायांना छातीला जळजळ व्हायची? पण तुम्ही निवासी शिबिरात कधी भाग घेतला? गेल्या महिन्यात शिबिरात काय झालं? मग तशी प्रार्थना केली ताईन ते तसे घर गेले तसं माझ्या पायाचं आजार पण बरं झालं, हाताचा पण आजार बरं झालं. शेवटच्या दिवशी सिस्टरने तुमच्यावर प्रार्थना केली आणि त्यानंतर प्रभूची दया झाली आणि ते त्रास बरे होत गेले. आता किती दिवस झाले बरे झाले? आता 1 महिना झाला. 1 महिना झाला प्रभूच्या दयाने. आता पायाला आग होत नाही, हाताला छातीला आग होत नाही? आग नाही होत, आता बरे आहे. आता बरे आहेत. पायावर जे चादर घेऊन ठेवायला लागायचं तसं तर करत नाही. आता तशी करत, आता जशी आथरून घेते तसं चटई आथरते तशी झोपते. आता पायांना चादर नाही लागत, एक पाय नाही, डोक्याला पण चादर लागत ना पायांना पण चादर लागत. एवढा त्रास व्हायचा, त्यामुळे रात्री झोपायला जमायचं नाही? झोपाया जमायचं नाही साहेब. पायाशी फॅन लावायचा, एक असं वरत वडामाना त्रास होत होता. पण एक पंखा तुम्ही तुमच्या पायासाठी लावायचा आणि एक पंखा डोक्याच्या वर लाव, असा सुडका भिजत करायचा ना पायांना असं गुंडून राहायचा. वडामाना त्रास होत होता. पण आता हे माझी बहीण सांग तू इकडं तिकडं हिंडत आहेस, चल माझ्या हारे. मी आता 3 वार आले, माझा आजार बरा झाला, आता बरे आहे. येशू प्रभू म्हणा बरा केला. धन्यवाद प्रभूने तुम्हाला बरं केलं. आणि तुमच्या मुलाला काय झालेलं? हे फोड्या मुलग्याचे झालं ते त्या पण एक हे जे डोक्यावर डाग दिसत आहेत ते फोड्यांचे आहे. हे फोड्यांचे आहे, हे पायांना पण फोड्यांच्या. पायावर दाखवा कुठे होते, लोकांच्या समोर दाखवा. हे जे पायावर डाग आले ते फोड्यांचे. हे फोड्यांचे डाग त्या असा लढायचा खीज करायचा का असा लोलून लढायचा कोढून यायला. तर असा हातात पण आहे रे, असा रिक्षेन घेऊन बसला ना तसा उडी दिया जायचा असा करून एकलात माझ्या मुलगा मुलग्या दोघी जण. हा एवढा त्याला त्रास होत होता फोड्यांचा आणि डोक्यावर ते हे डाग दिसत आहेत की जिथे जिथे फोड्या झाल्या ते डाग आलं म्हणजे तिथे केस निघून गेलेले आहेत जिथे फोड्या झाल्या होत्या. तो कसा बरा झाला? देवान त्याला पण झाला देवा तुम्ही आले देवा हे माझ्या पोराच्या फोड्या हा ना त्या बऱ्या झाल्या पाहिजे तुला मी साक्षी भरेन तर त्याने बऱ्या केले. आज माझा मुलगा पण बराच आहे. प्रभूने तुमच्या मुलाला पण बरं केलं. आणि तुम्हाला काय झालं होतं? मला काय झालं होतं? नागिन झाली होती या पाठीमध्ये, नागिन झाली होती ती तेल लावून बरं झाली. तेल लावलं, विश्वासाने प्रार्थना केली आणि नागिन बरी झाली. आता त्रास होत नाही? नाही आता त्रास होत.
तुमचं नाव सांगा. गीता तांबडा. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्षी ये पाय एक महिना झाला तांपासून हे दुखायचं चावायचं जास्तीच शबरले आले. ते दिवस जास्तीच चावलं ना डोकेत असं डोकं वडकं डोलं वडकलं काही जास्तीच चकर याची. आता सिस्टरनी मला आजच्या दिवसाला आशीर्वाद दिला तांपासून बेस्ट. तुम्हाला एक महिन्यापासून डोकं दुखायचं चक्कर पण याची डोळे बंद केल्यावर आणि उजवा पाय दुखत होता. आता ते दिवशी लास्टच्या दिवशी सिस्टर आशीर्वाद द्यायला ते सांगा माझे पाहिलं त्रास आणि डोके तसं डोलं वडकलं ना काही चकर चकर याची. सिस्टरने आता आशीर्वाद दिला तावची बे तसं प्रार्थना केल्यापासून त्रास निघून गेला. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव काय? सविता संदीप वाघात. तुम्हाला काय झालं होतं? माझं काय असं 2 वर्ष झालं ऑपरेशन झाला म्हणून ना मला कंबर फार दुखत होती. तर असेच मी विनंती जिठूला होऊन टाकायची ना मला असं आता म्हणजे चांगला थोडा थोडा चांगला वाटत गेला तर मी तरी पण मी विश्वासाने खूप प्रार्थना करायची का हो देवा मला बरं कर. असं मला भांडी घासायला पण नाही पाटावर बसायची ना भांडी घासायची पण आता मला 2 आठवडे झाले सगळं बरं बरं आहे. 2 वर्षापूर्वी तुमचं एक ऑपरेशन झालं त्यानंतर तुमच्या कमरेपासून कंबर दुखायला लागली त्यामुळे उठा बसायला आणि इतर काम करायला पण त्रास व्हायचा. त्रास व्हायचा आम्हाला म्हणजे उठायला बसाय उठायला पण हात टिकून उठायची बसायला पण हात टिकून बसायची ते आता सगळं बरं झालंय. 2 वर्ष हा त्रास सुरू होता. 2 वर्ष त्रास होता चालू मला पण मी कोणाला सांगायची नाही. घरातली कामं तशीच करायची? तशीच करायची म्हणजे याला काय दुखतच नाही असं मी कोणाला सांगायची नाही कोणाला दाखवायची नाही सांगायचे पण आहे पण सतत तुम्हाला दुखणं सुरू असायचं. माझं दुखायचं चालू असायचं पण मी कोणाला सांगत नाही तसेच काम मी करते तरी पण असे आता मला इकडे आले ना आता झाले 5 महिने असे झाले असेल तर आता माझे चांगलं झालं देवान मला खूप चांगलं केलं देवाला आभार मानतो मी. करता तुम्ही लोकांना आता उठून बसून दाखवा. बस चांगली बसते मी आता पहिली अशी बसायची अशी उठायची अशी उठायची आणि अशीच अशीच बसायची ना अशी अशीच हात ठेव टिकून ना उठायची आता चांगलं बसते उठते आता मला बसायला पाठ पण नाही लागायची आणि काम पण व्यवस्थित कर काम पण व्यवस्थित करायची आणि सावणी करायला पण पहिली तर अशी अख्खा दिवस काम करायची ना सांजची संध्याकाळी तर खूप दुखायची पण मी कोणाला सांगत नाही काय माझी कंबर दुखते काय नाही ना असे काय दवाखान्यात तर मी 4-5 महिन्याला जाते 2 दिवस बस बरं व्हायचं अजून दुखायचे. प्रभूने तुमच्यावर दया केली आणि तुमच्या कंबरेचा 2 वर्षाचा त्रास बरा केला. बरा केला. आता उठा बसायला त्रास नाही काहीच नाही. उठा बसायला त्रास नाही मला. तुम्ही लगेच उठता आणि लगेच बसता? लगेच बसता. दाखवा परत एकदा लोकांना बसून दाखवा लगेच उभे राहून दाखवा त्रास नाही आता त्रास नाही होत. आणि तुम्हाला अजून तुम्हाला काय त्रास होता? असा माझा त्रास होता काय माझा 3 आठवडे झाले असा डोका खूप दुखायचा असा दुखायचा का सर्दी झाली होती ना तर नाकाची रगत पडायचा रक्त पडून नंतर एकच बाजूला दुखायचा हे इतका दुखायचा काय म्हणजे काय करा ना काय ते दिमागच नाही चालले अशी दुखायचा एवढा भयानक त्रास होतो. असा भयानक त्रास होता मी हे पोराला जेवण पण नाही बनवायला वाटते. जेवण पण घरचं तुम्हाला बनवायला वाटायचं नाही? बनवायला वाटायचंच नाही काय कसे बनवू ना कसं नाही असं पण आता विनंती चिठ्ठी लिहून टाकली ना आता गेले शनिवार विनंती चिठ्ठी लिहून टाकली काय देवा आता तुम्हाला बरंच करणार आहे तर आता खरोखर मला बरंच केलं. प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली आणि तुम्हाला उत्तर दिलं. उत्तर दिलं मला सगळे म्हणजे चांगलं आता सगळं आता डोक्याचे सगळं काढून असं टाकलं मला आणि सर्दी सर्दीचा त्रास पण बरा झाला. सर्दीचा त्रास पण बरा झाला धन्यवाद दे तुम्ही देवाला. आणि मुलीची काय साक्ष? मुलीची साक्ष अशी आहे का तेव्हा शाळेत नेऊन ठेवला तेव्हापासून ही पोरी वर्गात बसायचीच नाही अशी मोठी पोरगी आहे ना 6वीला तिच्याच जवळ बसायची नेऊन तिच्या यत्तेत ती बसत नव्हती तिच्या वर्गात ती बसत नव्हती मोठ्या बहिणीकडे जाऊन बसायची मोठ्या बहिणीकडे जाऊन बसायची नेऊन बसत आहे तर अजून त्याच्या पाठीत जाते
तो आता आम्ही गेले शनिवार रोज कब्रेजीवर जाऊन ना प्रार्थना करायची ब्रदरांच्या स्मारकाकडे जाऊन प्रार्थना करू प्रार्थना करायची रडून प्रार्थना करायची की माझी कशी करी करून माझी मुली वर्गात बसायला पाहिजे असं रडून जर शनिवार यायची दर शनिवार प्रार्थना करायची पण आता देवाने माझी पोरी आता एक आठवडा झाला सांगते बसते वर्गात आता ती व्यवस्थित बसते व्यवस्थित बसते तसं धन्यवाद देते देवाला मी या भाऊंचं नाव रामा वाघात आहे ते सांगतात की गेल्या वर्षी जेव्हा ते काही काम करत होते आणि काम करत असताना अचानक त्याच्या कमरेला मार लागला आणि तो मार लागल्यामुळे त्या दिवसापासून त्यांना काही वजन काम करू शकत नव्हते काम करताना त्यांना भरपूर त्रास होत होता आणि गेल्या सोमवारी त्यांनी विश्वासाने निवासी शिबिरामध्ये भाग घेतला निवासी शिबिरामध्ये प्रभू येशूची महान दया त्यांच्यावर झाली आणि त्यांचा तो एक वर्षाचा त्रास जो त्यांना कमरेचा त्रास होत होता तो त्रास प्रभू येशूने पूर्णपणे काढून टाकलेला आहे आता ते सर्व काही काम करतात वजन काम देखील करतात त्यांना काहीच त्रास होत नाही आहे प्रभू येशूने त्यांना पूर्णपणे बरं केले आहेत म्हणून हे प्रभू येशूचे आभार मानतात तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या तुमचं नाव काय मुद्रिका दासरे काय साक्ष आहे माझी साक्षी हे आहे की 15 तारखेच्या दिवशी ना माझ्या मुलीच्या मुलाचा कान दुखत होता लातूरला राहते आमदपूर गाव आहे आमचं त्या लातूरमध्ये राहते तर तिथं मला रात्री 1 फोन आला तर बोलते आई आई पोरगं जाम कान दुखते म्हणून लढते आई काय करू आणि तुझं ध्यान आलं बघ मला झोपेतून उठले तर मला तुझं ध्यान आलं मी म्हटलं का तर असं असं 1 फोन आला मग मी दचकुनाशी उठले आणि बोलते माझ्या पोरीनं का फोन लावला तर मी म्हटलं का लावली बाय फोन तर ते बोलते आई आई आणि मला ना पोरग रात्रभर झोपू देत नाही 11 वाजल्यापासून कान दुखायला लागला तर बरोबर 1 तर बोलते मला तुझी ध्यान आली मी उठले नाही तुलाच फोन लावला बघा मी कुठं जाऊ आता 3 लेकराला घेऊन तर मी म्हणलं बाय थांब मग मला पण असा विचार आला पटकन या की बाई म्हणलं तू कानावर ना ते मोबाईल ठेवू म्हणलं मी देवाच्या प्रार्थना ऐकते पण म्हणते पण म्हणलं आणि ते ऐकून ऐकून माझं बरं झाले मला दमा येत होता खोकला येत होता ते सगळं चांगलं झालं तुला 1000 सांगते की माझं देवानं लई आनंद केलाय तर तू पण काय कर म्हणलं ती मोबाईल चालू कर आणि कानावर ठेवू मी बोलते इकडून प्रार्थना मग मी ती 3 मी बोलायला लागले तू मी तुझा रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे तू मी तुझा रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे म्हणून हे 3 मी बोलले की मग थोडे वेळ कानावर ठेवतच नव्हता फोन आई लई दुखाले असा रडत होता मी म्हणलं बाळा थोडं थांब ऐक जरा तू बोलू नको अशी बोलले तर तो गप्प पडला मग मी तेवढ्या 3 बोलले की मग म्हणलं आता मला बोल आता तू मग मी बोलले बाई घाबरू नको तू बघ तो 5 पण लागणार नाही एवढी प्रभूची शक्ती आहे चांगलंच होईल बघ म्हणले की लगेच तिच्या मांडीवरच पोराला झोप लागली तर बोलते आई पोरगा झोपीच गेला बघ तुझ्या तुम्ही वचनं बोललात आणि त्याच वेळी प्रभूची दया झाली आणि त्याचं कान तुकडं बंद झालं मांडीवरच झोपी गेला तिने 3 12 11 तर 2 तिनं अशी तरसत राहिली की मला फोन लावली मग मी म्हणलं वचनं बोलते मी तू मोबाईल ठेव त्याच्या कानावर ठेवला आणि ते ऐकत ऐकत त्याच्या मांडीवरच तिच्या झोप लागली तर बोलते आई आता आई पण म्हणणार काय नाही तर माशी तर पडली आणि तडफडत होता असं बोलते मला एवढा त्याला वेदना होत्या असं तो तडफडत होता एवढं आणि घाबरायचं अशी किती घाबरलेली माझी पोरगी रडाय आलेली पण तुम्ही वचन बोललात विश्वासाने 3 आणि त्याच वचनाद्वारे प्रभूची दया झाली त्याचं कानाचं बंद झालं दुखणं आणि झोपून गेला 5 मग सकाळच्या पारी मला मी म्हणलं झोपलाय तर झोप दे परत अजून उठला आणि बोलते आई कानातनं चावल्यावनी होते असं बोलला मी म्हणलं लिकू राहाय त्याला काय समजतंय म्हणलं थोडं तू दम धर म्हणलं आणि राहत बघ राहतायच आता झोपलाय ना शांतर झोपलंच म्हणले तू बरोबर घेऊन झोप पुढी मग घेतली आणि झोपली मग माझा जीव लागत नाही मा काय गेलं का काय की कानात पोराच्या काय गेलं का काय म्हणून मी घाबरत होते तिकडं आणि देवाला म्हणते देवा मुलाचा कान राहते देवा लहान हाय पोरग त्याला काय समजतंय त्याला काय कळतंय मला कळतंय म्हणून मी काहीतरी त्याला बोलले आणि त्याच्या कानात ऐकावले असे म्हणून मी बोलले आणि झोपले मी उशीवर असं बोलत तर मला पण झोप लागली मलाही झोप लागली मग मी 6 डायरेक्ट मला 6 शेव आला तर मी म्हणले मा उठल्या पुरीला फोन लावते म्हणून सकाळी उठले आणि मोबाईल घेतले आणि फोन लावली तर बोलते बाथरूमला गेलो तुझा कार्ड राहिला का मी म्हणलं हा बोलते आई माय आ तू बोललीस ना ते देवाचे वचन तेव्हा माझा कार्ड राहिला बोलते आणि मला झोपच लागली मी म्हणलं बरं झालं रे देवाला धन्यवाद कर म्हणलं प्रभू लाख धन्यवाद म्हणले मी आणि चांगला म्हणजे पोरगी बोलते आई तू लो वचनं चांगलं बोललीस ना माझा पाय दुखत होता तू वचनं बोललीस राहिला आज पोराचा कान राहिला
लय तुला प्रभू न तुला ध्यान ठेवलंय मग तुला प्रभू तुझ्या पाठीशी हाय बघ म्हणते माझी मुलगी. या भावाचं नाव विनोद गुप्ता आहे. ते सांगतात की गेली 10 वर्ष त्यांना असा त्रास होता की त्यांच्या डोक्याच्या एका बाजूला कोणीतरी काहीतरी मारतंय असं त्यांना जाणवायचं. म्हणजे जसं एखाद्या वस्तूवर जेव्हा खिळा आणि हातोडी घेऊन मारलं जातं त्यावेळेला जशा वेदना होतात तसाच त्रास त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये जाणवायचा. सतत हा त्रास त्यांना होत होता पण हे विश्वासाने प्रार्थनेला येत राहिले, प्रभूकडे प्रार्थना करत राहिले आणि प्रभूच्या कृपेने आता 3 महिने झालेले आहेत, त्यांचा तो त्रास पूर्ण बरा झालेला आहे. तसंच त्यांच्या मुलाचं चायनीजचं दुकान आहे आणि ते दुकान व्यवस्थित चालत नव्हतं. या भावाने उपवास प्रार्थनेमध्ये येऊन आपल्या मुलाच्या व्यवसायासाठी प्रभू येशूकडे प्रार्थना केली, प्रभू येशूची कृपा त्यांच्या व्यवसायावर झाली आणि आता त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालत आहे. म्हणून सर्वांनी जोरात टाळ्या बाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाई आप बताइए आपको क्या परेशानी होती थी? मुझे जो है मेरे बाएं तरफ जो है ये पिछले जो है 10 साल से दर्द होता था, कभी ज़्यादा कभी कम. तो मैं इस बार गांव में मैं गया था और 12-13 मई से तो बहुत ही ज़्यादा होने दर्द होने लगा. ऐसा लगता था कि कोई जो है खिल्ले से हथौड़ी से मारता हो, खिल्ले जैसा चुभे वैसा चुभता था, कांटे की जैसा. अब मैं फिर गांव से आने के बाद मैं प्रार्थना में आया. अभी प्रार्थना में आने लगा, 2-3-4 बार आया हूँ अभी तक. तो अभी जो है मेरा दर्द जो है अभी पूरी तरह से निकल गया. मैं फिर मैंने अपने बच्चे के लिए उपवास प्रार्थना रखा. उसने छोटा सा होटल डाला है चाइनीज़ का, तो होटल बराबर ग्राहक ही नहीं चलता था क्योंकि वो भाड़े पे था, कारीगर का पेमेंट देना था, रूम का भाड़ा देना था, तो बराबर नहीं चलता था. तो उसके लिए मैंने उपवास प्रार्थना लिया और अभी जो है बराबर ग्राहक ही चलता है, इसलिए मैं यीशु मसीह का धन्यवाद करता हूँ. और आपको ये परेशानी 10 सालों से थी? हाँ, 10 साल से. मतलब हमेशा ऐसी तकलीफ होती थी? हाँ, हमेशा धीरे धीरे मीठा मीठा दर्द हमेशा होता था. तभी अब ज़्यादा होने लगा गांव में गया मई महीने में. उस वजह से आपको काम करने में भी दिक्कत होती थी? वो सुस्त हो जाता था, लूज हो जाता था, कुछ करने का इच्छा नहीं होता था. लेकिन प्रभु ने आपकी 10 साल की परेशानी निकाल दी? हाँ, मेरी 10 साल की परेशानी यीशु मसीह ने निकाल दिया. प्रभु ने या भावावर मोठी दया केलेली आहे. सर्वांनी जोराने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव अशोक बाबर आहे. माझ्या मुलाची साक्षी सांगत आहे. मी त्याला गेल्या शुक्रवारी मी त्याच्या पायामध्ये काटा घुसलेला आणि तो काटा एकदम आतमध्ये मांसामध्ये घुसलेला. तर आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो, आमच्या इकडे क्लिनिक आहे तिथे, पण तो काटा काही निघाला नाही. 2 दिवस गेलो नाही. नंतर आम्ही त्याला मोठ्या हॉस्पिटल प्रॉव्हेटमध्ये नेलं. तिथे त्याला बोललं ते काटा काढायला नेलं, पण आमच्याकडे पैसेच नव्हते. आमच्या खिशात फक्त 2000 रुपये होते आणि मी आणि माझी बायको आम्ही दोघं वचनं बोलत जात होतो की देवा आता आम्ही काय करू, आम्हाला एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवले ना, आमच्याकडे पैसे नाही, आम्ही काय करू. आम्ही दोघं मनाच्या मनात ती वचनं बोलतच राहिलो. आणि जेव्हा आम्ही रिसेप्शनवर गेलो तिथे जेव्हा दाखवली चिठ्ठी आणि सांगितलं, तर आम्हाला आमच्याकडनं डिपॉझिट भरायच नाही लावलं त्या लोकांनी. आम्ही वचनच बोलत राहतो होतो. नंतर आम्ही डॉक्टरांनी त्याला आत घेतलं आणि तो काटा होता त्याच्या पाय, तो त्याच्या ओटीपीमध्ये नेऊन त्याचं ऑपरेशन केलं आणि तो काढला आणि आम्हाला जेव्हा घालवलं ते आम्ही रिसेप्शनवर आलो, पण आमच्याकडे पैसेच नव्हते. आम्ही देवाकडे सारखी प्रार्थना करतो, आता एवढं बिल येईल आपण भरणार कुठून? पण आम्हाला विश्वास होता देवावर आणि ते देवावर विश्वास होता आणि फक्त आमच्याकडनं रिसेप्शन 1500 रुपये घेतल्या. 1500 रुपये घेतलं आमच्याकडनं देवानी. 1500 रुपये घेतलं फक्त आमच्याकडं. म्हणजे तुम्ही कमी खर्चामध्ये तुमच्या मुलाचं पायाचं ते जो काटा गेला तो ऑपरेशन करून काढला? का ऑपरेशन करून काढला, पण त्याला चालायला त्रासच होत होता. नंतर 17 तारखेला डहाणू येते आम्ही गेलो आणि तो त्याला तिथे खूप दुखायला लागला. तो रडायला लागला का माझं पोटात दुखते, पाय दुखते, खूप दुखायला लागला. मग आम्ही ब्रदरांच्या चंबरवर गेलो आणि तिथे मी गुडघे टेकून ब्रदरांच्या तिथे कबरेवर आतून प्रार्थना केली, ब्रदर तुमच्याद्वारे तरी माझ्या मुलाला बरं करा. आणि इकडनं येतो लंगडत आला, पण जाता वेळी व्यवस्थित झाला पाहिजे. आणि तिकडनं आला तो व्यवस्थित चालायला लागला. आज तो त्याला स्वतःच्या पायावर 2 दिवसात चालायला लागला. म्हणून मी देवाला धन्यवाद. भाऊ डोळे उघडा, तुमच्या डोळे उघडा, समोर बघा. तुमच्या मुलाच्या कुठल्या पायामध्ये काटा घुसला? उजव्या पाय. उजवा वर कर बेटा, पाय वर कर. दाखव तिथे कॅमेऱ्यामध्ये, कॅमेरा इथं दाखवत आहे बघा. त्याचा खड्डा दिसतो आहे म्हणजे ती निशाणी आहे.
तो काटा आरपार गेला होता? हो, पूर्ण मासात गेलेला तो काटा. आम्हाला आम्ही दोन दिवस काढायचा प्रयत्न केला, दोन दिवस आमच्या क्लिनिकमध्ये डॉक्टरांनी पण काढायचा प्रयत्न केला, पण त्यांना पण शक्य झाले नाही, म्हणून त्यांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेटमध्ये पाठवलं. मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. आणि सांगता की तुम्ही म्हणजे जेव्हा ऑपरेशन झालं तर थोडासा तो लंगडत चालत होता? लंगडत चालत होता. पण 17 तारखेला ब्रदरांचं प्रोग्राम डहाणूला तिकडे घेऊन गेलो, आणि तिकडे त्याला ते पेन व्हायला लागलं, आणि त्याच्या पोटात पण दुखायला लागलं. आम्ही तर मी तिथे ब्रदरांच्या कबरेवर घेऊन गेलो त्याला, आणि तिथे प्रार्थना केली, ब्रदरांना सांगितलं, ब्रदर तुमच्याद्वारे तरी माझ्या मुलाला चांगलं कर आणि व्यवस्थित कर. आम्ही अशी प्रार्थना केली आणि तिकडनं आलो. आम्ही आलो आणि तिकडनं आल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी स्वतःच्या पायावर चालायला लागला, व्यवस्थित चालायला लागला. आता लंगडत नाही काय ना, तो काटा पण दुखत नाही. बाबा तू चालून दाखव लोकांना, तिथून चालून ये, ये ये इकडे. आता चालताना तुला काय दुखलं? नाही, काहीच दुखलं नाही. आता बरा केलं येशूने. हो. आणि तुमच्या मुलीची काय साक्षी? माझ्या मुलीची साक्षी अशी आहे, रात्री तिला अचानक तिची तब्येत खूप खराब झाली, आणि तिला श्वास पण नव्हता घेत, श्वास पण कोंडलेला तिचा, आणि श्वास पण एकदम एवढा फास्ट घ्यायला लागली ती, तर मी घाबरलो. घाबरल्यानंतर माझ्या बहिणीने मला सांगितलं की मी आधी तिला नंतर आजारमुक्तीची प्रार्थनासुद्धा ऐकली, पण त्याने पण तिला काय झालं नाही. नंतर माझ्या बहिणीने सांगितले की तू ते सोड आणि चंगाईचं आपलं गीत आहे जे आपल्याला प्रार्थनेत दिलेलं आहे ते तुला ऐकव. तर मी तिला रात्रभर ते ऐकवलं, रात्रभर म्हणजे सकाळी पहाटे 5 वाजल्यापर्यंत तिला मी ऐकवलं, आणि ती सकाळी एवढी ऐकवल्यानंतर ती 5 वाजता व्यवस्थित एकदम ठणठणी झाली आणि स्वतः प्रार्थनेत आले. रात्रभर ती काहीच नव्हती, तिला चालता नव्हता येत का, उठता नाही का, बसता नव्हता. आम्ही खूप घाबरलेलो, पण मी चंगाईची प्रार्थना 1-2 वेळा नाही ऐकवली तर पूर्ण रात्र ऐकवली तिला. 5 वाजले पहाटे 5 वाजल्यापर्यंत तिला मी प्रार्थना ऐकवली, आणि देवाने तिच्या महान आशीर्वाद दिला आणि तिला चांगले केलं. ती ठणठणी, आता ती ठण. बेटा तू चालून दाखव तिथून, इथं ये, ये इकडं उभी राहा. देवाने तुमच्या मुलीला पण ठणठणीत केलं आणि तुमच्या मुलाचा जो पायाचं ऑपरेशन तुमच्या मना मर्जीप्रमाणे व्यवस्थितरित्या चांगलं केलं. होय, देवाला आम्ही धन्यवाद देतो. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव सुरेखा मुरकर आहे. गेल्या 6 महिन्यापासून त्यांचे दोन्ही पाय पुष्कळ दुखत होते, त्यामुळे त्यांना चालायला खूप त्रास व्हायचा, तसेच त्यांच्या छातीत देखील दुखत होतं, त्यामुळे त्यांना काम करायला खूप त्रास व्हायचा, काम करायला जमत नव्हतं. या प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिल्या, प्रार्थना माध्यमांचा विश्वासाने वापर करत राहिल्या, तसेच त्यांनी त्यांची समस्या प्रार्थना विनंती पेटीत लिहून ठेवली. प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि आता 1 आठवडा झाला आहे त्यांच्या पायाचं दुखणं निघून गेलं आहे आणि छातीतील वेदना देखील निघून गेल्या आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी जोराने टाळून प्रभूला धन्यवाद द्या. या भावाचं नाव विनय बंताल आहे. सोमवारच्या दिवशी कामावर असताना अचानक या भावाला खूप ताप आला, थंडी लागायला लागली, त्यांचं संपूर्ण अंग थरथरायला लागलं आणि एका क्षणात असं झालं की त्यांच्या संपूर्ण शरीरातली शक्ती गळून गेली. त्यावेळेलाच ते तिथे खाली बसले, त्यांना काहीही समजत नव्हतं, पण ते विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना करत राहिले आणि त्याच अवस्थेत ते घरी आले. त्यांना संपूर्ण दिवस त्रास होत होता, रात्र देखील खूप भयानक गेली, पण त्यानंतर ते विश्वासाने सकाळच्या वेळेला प्रभू येशूसमोर त्यांनी गुडघे टेकले आणि रडून प्रार्थना केली. प्रभू येशूची कृपा त्यांच्यावर झाली आणि थोड्या वेळानंतर त्यांचा ताप आणि त्यांना जे त्रास होत होते ते प्रभू येशूने बरे केलेले आहेत. म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. नंदूबाई गणेश घोलप. काय झालं होतं तुम्हाला? माझं डोकं दुखत होतं आणि उलट्या झाल्यासारखे होत होत्या. मला उभा पण राहता येत नव्हतं, मला येताना पण माझं खूप दुखत होतं. पण आता प्रार्थना चालू झाल्यावर सिस्टरनी आजारी भागावर हात ठेवा म्हणून सांगितलं, त्यावेळी मी आजारी भागावर हात ठेवला आणि प्रार्थना केली, मला प्रभूचा स्पर्श झाला. आता डोकं दुखत नाही तुमचं? आता डोकं दुखत नाही आणि उलटी पण आल्यासारखं होत नाही मला. तसं त्रास होते आणि हे त्रास कधीपासून सुरू होतं? 15 दिवसापासून सुरू होतं. मी काल गाडीला बसले रात्री 9:30 आणि सकाळी इथं 7 वाजता आले आणि मग नंतर इकडं प्रार्थनेला आले. मला माहीत होतं मी प्रार्थनेने गेले की मला प्रभू बरं करीन म्हणून. मी कधी पण आजारी पडले की प्रभूवर विश्वास ठेवून इकडं आले की माझं लगेच राहतं. आणि आता तुम्हाला डोकं दुखत नाही, उलट्यासारखं जे होत होतं हे सर्व काही त्रास होत नाही? काही होत नाही, प्रभूने तुम्हाला बरं केलेलं. तुमचं नाव काय? सुनीता दराडे. मी भिवंडीवरून आले
माझी साक्ष आहे की तीन हफ्त्यापहिले माझं ओटीपोटी पूर्ण दिवस दुखलं आणि संध्याकाळी दोन तीन वेळा मला बाथरूमला जावं लागलं. असं मला 8 दिवस त्रास झाला. रविवारच्या दिवशी मी प्रार्थनेला आले. आज संध्याकाळी शिष्टांनी आधारमुक्तीची प्रार्थना घेतली तेव्हाच माझं पूर्ण पोटाचं दुखणं पण बंद झालं आणि बाथरूम यायची पण बंद झाली. माझं पोट कडक झालेलं ते पण व्यवस्थित झालं म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. या बहिणीचं नाव संगीता गौड आहे. 10 वर्षापासून त्यांना शारीरिक त्रास होत होता. त्यांनी विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना केली. प्रभूने त्यांची प्रार्थना ऐकली आहे आणि आता 4 महिने झाले. त्यांचा 10 वर्षाचा शारीरिक त्रास बरा झालेला आहे. तसेच ते सांगतात की शुक्रवारी ते प्रार्थनेला नियमित येतात पण शनिवारी आणि रविवारी त्यांना प्रार्थनेला येत नव्हतं. काही अडथळे येत होते. त्यांनी प्रभूकडे विश्वासाने प्रार्थना केली. प्रभूने त्यांची प्रार्थना ऐकली आहे आणि ते अडथळे देखील निघून गेले. आता त्यांना तिन्ही दिवसात प्रार्थनेला यायला मिळत आहे. तसेच 2-3 दिवसापासून त्यांचा कान खूप दुखत होता. त्यांनी विश्वास आणि प्रार्थना माध्यमांचा वापर केला. प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि त्यांच्या कानाचं दुखणं बरं झालेलं आहे. म्हणी बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. Oh, God.
सर्व संटाळ्या वाचो प्रभूचे आभार म्हणा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अंतकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. धन्यवाद. येत आहे. धन्यवाद. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. धन्यवाद. या क्षणाला. धन्यवाद. या क्षणाला. धन्यवाद. आता प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. धन्यवाद. 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 मोठ्या आवाजात त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. 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 प्रभु तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. 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 बघा आपल्या प्रेमळ प्रभूकडे. तो या ठिकाणी हसर आहे. आत्म्याच्या डोळ्यांनी प्रभूला बघा. तुमचे डोळे बंद ठेवा आणि हृदयाच्या डोळ्यांनी प्रभूला पहा. बघा तो किती चांगला आहे, किती प्रेमळ आहे, वैभवाने भरलेला, प्रकाशाने भरलेला आपला जीवनदाता परमेश्वर, जो आपल्यापैकी प्रत्येकावर प्रेम करतो. त्याने आज तुम्हाला इथे बोलावलं आहे त्याच्या स्वर्गीय आनंदाने तुम्हाला भरून काढण्यासाठी. त्याने तुम्हाला बोलावलं आहे त्याच्या दिव्य प्रकाशाने तुम्हाला भरून काढण्यासाठी, तुमच्या जीवनातील सैतानाची कामं नष्ट करण्यासाठी, तुमचे रोग बरे करण्यासाठी, तुमचे अश्रू पुसून टाकण्यासाठी, तुम्हाला स्वर्गीय शांतीने भरून काढण्यासाठी प्रभूने तुम्हाला बोलावलं आहे. आत्म्याने त्याच्याकडे बघा. तुमच्या जीवनात कितीही मोठं दुःख, आजार, संकट असेल तरी घाबरू नका. तुम्ही माणसाकडे नाही, जिवंत देवाकडे आलेला आहात आणि तो तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. तुमचं ओझं त्याच्या हातात द्या. तुमची दुःख, तुमचे कष्ट, तुमचे क्लेश सगळं प्रभूच्या हातात द्या. संपूर्ण हृदयाने त्याच्यावर विश्वास ठेवा. तो प्रेम आहे, प्रेम आहे, अनंत प्रेम आहे. त्याच्या प्रेमाकडे बघत रहा. तुमचं हृदय स्वर्गीय तेजाने भरून जाईल. तुमची अंतकरण स्वर्गीय आनंदाने भरून जातील. अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या. आपण जितके त्याचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. त्याने आपल्यावर अपार प्रेम केलेलं आहे, जे शब्दातही वर्णन करता येणार नाही. त्याने आपल्याला घडवलं, जीवन दिलं, या क्षणापर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलं आहे. आपण जे काही आहोत त्याच्यामुळे आहोत. आणि त्याचं सगळ्यात मोठं प्रेम प्रभू येशूचं क्रुसावरचं बलिदान आहे. आपल्याला वाचवण्यासाठी देव मानव झाला आणि आपल्या पापांचं सगळं ओझं स्वतःवर घेऊन त्याने क्रुसावर समर्पण केलं. त्याने स्वतःचं अर्पण केलं आपल्याला वाचवण्यासाठी. प्रभूचे आभार माना. अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या, कारण त्याने आपल्याला वाचवलं, त्याने आपल्याला जीवन दिलं. त्याच्यामुळे आपल्याला आशा मिळाली, त्याच्यामुळे आपल्याला पापक्षमा मिळाली, त्याच्यामुळे आपलं नाव स्वर्गात जीवनाच्या पुस्तकात लिहिलं गेलं. आभार माना प्रभूचे. अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या. तुमचे दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा. हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे. तू मला वाचवलंस, मला जीवन दिलंस, मला आनंद दिलास, मला शांती दिलीस, मला बरं केलंस, माझे अश्रू पुसलेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद,
जोरदार टाळ्या वाजवणी प्रभूचे आभार माना. धन्यवाद 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 धन्यवाद. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभु तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता शांत होऊन प्रभु समोर आपला हृदय उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कोणाविषयी राग आहे, तुम्ही कुणाचा द्वेष करत आहात, कुणाशी बोलायला आवडत नाही, कुणाचं तोंड पण बघायला वाटत नाही, त्या सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत आपल्या पापांची प्रभूकडून आपल्याला क्षमा मिळू शकत नाही. आणि म्हणून कुणाबद्दलही राग ठेवू नका, सगळ्यांना क्षमा करा. अशा सर्व लोकांची आठवण करा ज्याने ज्याने तुम्हाला त्रास दिला, छळ केला, अपमान केला, विश्वासघात केला, बदनामी केली, मोठं नुकसान केलं. आठवण करा, त्या सगळ्यांची आठवण करा. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि मनापासून बोला, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. तुमच्या मनात स्वतःच्या नवऱ्याविषयी राग असेल, बायकोबद्दल राग असेल, आई वडील, सासू सासरे, भाऊ बहीण, घरचे कोणीही लोक, शेजारी नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि कितीही मोठा वैरी असला तरी आज त्यांचे चेहरे आठवा डोळ्यासमोर आणि त्यांना क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. टच टच टच. आणि आता नम्र होऊन आपली स्वतःची पापं प्रभू येशू समोर कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, देवाला दोष देणं, प्रभू येशूच्या नावाची चेष्टा करणं, मनातले वाईट विचार, डोळ्यांनी पाहिलेल्या वाईट गोष्टी, तोंडातून निघालेले वाईट शब्द, कुणाला शिव्या शाप दिले आहेत, कुणाची निंदा केली आहे, कुणाची चेष्टा केली आहे, वायफळ बोलला आहात, कबूल करा. स्त्रियांनो, तुम्ही देवाच्या वचनानुसार आपल्या पतीच्या अधीन राहत नसाल, कबूल करा. पुरुषांनो, तुम्ही आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम केलं नसेल, तिला मारलं असेल, अपमान केला असेल, तिचा छळ केला असेल, कबूल करा. तुम्ही आपल्या वृद्ध आई वडिलांचा सन्मान केला नसेल, त्यांच्या संबंधी तुमची जी काही कर्तव्य आहेत ती पार पाडली नसतील, कबूल करा. मुलांनो, तुम्ही आई वडिलांचं ऐकत नसाल, त्यांच्याशी उद्धटपणे वागत असाल, कबूल करा. जो पाप कबूल करतो त्याच्यावर देव दया करतो, म्हणून आपली पाप झाकू नका, देवासमोर उघड करा आणि नम्रपणे बोला, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पाप केलेली आहेत, माझ्याकडून ही पाप झालेली आहेत, मला मान्य आहेत, मला कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता तुमच्या सर्व पापांसाठी रडून पश्चाताप करा, कारण देवाला पापांसाठी रडणारं हृदय आवडतं. ही वेळ आहे पापांसाठी रडण्याची. तुमच्या आजारासाठी किंवा कोणत्याही दुःखासाठी रडू नका, पापांसाठी रडा. प्रभूला सांगा, प्रभो मला वाईट वाटतंय, मला दुःख होतंय, कारण मी पापी आहे, खूप पाप मी केली आहेत, तुझ्या समोर उभं राहायची पण माझी लायकी नाही आहे, मी पापी आहे,
प्रभो मी पापी आहे, मी महापापी आहे, माझ्या सर्व पापांसाठी मला दुःख होत आहे, मला वाईट वाटत आहे. टच टच टच. आणि आता क्षमा मागा प्रभू जवळ. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर रक्त ओतलेलं आहे. आत्म्याच्या डोळ्यांनी प्रभूच्या क्रूसाकडे बघा, आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे, मी पापी आहे, प्रभू मी पापी आहे, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला तुझी गरज आहे, तूच माझा आधार आहेस, तूच माझा मुक्तीदाता आहेस, दया कर माझ्यावर, मला वाचव, माझ्या पापांतून मला वाचव, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर, प्रभू दया कर, प्रभू दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभो, मला क्षमा कर प्रभो. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवता येत नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे, स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत, मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, मुक्त होत, आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ, ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत, ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ, ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ, जे कर्ज पासारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. सोराने टाळे वाजवणे, प्रभू येशूचे आभार मानव. धन्यवाद, 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 मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद, 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 स्वर्गीय पिता, धन्यवाद हे महान पिता, धन्यवाद प्रभु येशु, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभु, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल.
तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हातांचं ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही आहे, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात सोडा, डोळे बंद करा आणि माझ्यामागे ही प्रार्थना बोला. ज्याने आधीच येशूवर विश्वास ठेवला आहे आणि जर तुमचं तारण झालं आहे तर तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया.